शिवाळे महाराजांचे वडील. मी म्हणायचा का सांगता, ते म्हणायचे तुला नाही कळायचे. बाप निघून गेला गड्या. तुम्हाला सांगू, आता 24वं वर्ष लागलं. मी तर मी 22-21 वर्षाचा हा कुठं राहिला, पाय घसरला तर जगात एवढं मोठं होणार नाही. आणि म्हणून माझं लेकरू कुठं फसू नये हा विचार बापाचा मनात असायचा. म्हणून बाप म्हणायचा कुठं, एकदा बाप गेला ना सगळं संपलं. आणि फार सिडी ढवांवर कीर्तन केली मी. सुरुवातीला 200 रुपयाचं कीर्तन केलं होतं मी, 51 पण जागा होता. लाईटीचे हेडलाईट पाहिले त्या मारुती 800 आणि पुढे आला दरवाजापाशी. मला भीती वाटली, दरवाजा उघडला, कुठं गेला होता म्हणलं बाबा, नंतर फक्त आभास राहतो आभास. बाप माझा घराचा आधार त्याच्या वडील जाऊ दे, पाठीमागे जाऊ दे, बंद नको कुंडी पाडू. हम्म, श्रीराम श्रीराम श्रीराम. माझ्या कष्ट ठेव, फक्त लांब ठेव जरा. श्रीराम श्रीराम श्रीराम. हरिओ वर्णानमर्थ संघान रसानं छंद सामपि मंगलाना मंच कर्तारो वंदे वाणी विनायको. छवि ललित कमला कोटि सं नवनीलांबर धारिणी शशिवलीन कंज विलोचने श्रीचंद्रिका मृदुहासिनी आनंद घन गोविंद मंदिरानन निवासिनी घन श्याम सहित जातिरिकी घन श्याम हिता मोरनी शुक्लं ब्रह्म विचार सार पद मामाधां जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदा जाड्यांधकार पहा हस्ते स्फाटिक मालिका विद्यंती पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धि प्रदान शारदा विघ्नेश्वराय वरदाय सूरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्वीताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमः. अपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्. रामाय रामभद्राय रामचंद्राय विष्णुवे
नसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः नीलांबुजश्यामल कोमलांगं सीता समारोपित वाम भागं पानोमासायक चारुचापं नमामि राम रघुवंशनाथ लोहामि राम गदिर राजीव नेत्र रघुवंशनाथ मनोजव मारुतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतान्वरिष्ठम् वातात्मजं वानरयुगवत्सलम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मङ्गलभवन मङ्गलहारी प्रभुसुत शरदजिर बिहारी मङ्गलभवन मङ्गलहारी प्रभुसुत शरदजिर बिहारी सीताराम चरण मधुर सरस परमित बल सीताराम चरण
कथा कलश पूर्व दिवसाच्या चरित्र चिंतनाकडे आपण जात आहोत. रामचरित्र आध्यात्मिक जीवाला उद्बोधन देणार, गृहस्थी जीवनाला जगणं शिकवणार आणि खऱ्या अर्थानं रघुनाथ चरित्र महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपलंस वाटणार. काल आपण पाहिलं कैकईनं वर मागून घेतले, तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. 14 वर्षाचा वनवास मागून घेतला, प्रभू वनवासाला निघालेला. कौशल्या सीता लक्ष्मणाच्या भूमिका आपण पाहिलेल्या. सीता प्रभू बरोबर वनवासाला निघाली. सुमित्रा के पास आज्ञा मांगने के लिए लक्ष्मण जाई. जाई जननी पगनायु माता मनु रघुनंदन जानकी साथ. वृद्ध मातारा मातारी आणि स्त्री पुरुषांना समजावू लागले. जोगी मतजा 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 पाव पडू तेरी. तमसा नदीच्या तीरावर सगळे अयोध्येवासी आले. भगवंतान सुमंत प्रधानाला रथ सोडायला सांगितला. तमसा नदीचं तीर जिथं आहे, जिथं वाळवंट आहे, संपूर्ण वाळू आहे, तिथं राघव वाळूवर झोपले, जानकी वाळूवर झोपली, उषाला दगड घेतले, सुमंत प्रधान रथात झोपलेत. अयोध्यावासी सगळे जिथं जागा मिळते तिथं तमसा नदीवर झोपलेत. खर तर पहिला मुक्काम आहे, एकटा लक्ष्मण जागा आहे. उषापाशी धनुष्य खांद्याला अडकून मध्यरात्र झाली आणि राघव आणि जानकीकडे पाहून लक्ष्मणाला रडायला आलो. मोठ मोठ्यानं लहान लेकरासारखा लक्ष्मण रडायला लागला. जागण्याचे व्रत आजपासून सुरुवात झाली. खर तर अर्ध्या रात्रीला लक्ष्मण रडतो हे आक्रंदन ऐकून सुमंत प्रधान पळत आले. आधी रात करुणा छान आई लखन क्यों रोते हो, क्या हो गया भाई. रात को रोना अच्छा नहीं लखन बाबा, मैं सब सह सकता हूं लेकिन मेरे माता पिता को ऐसे जमीन पर सोते नहीं देख सकता. मैं सगल सहन करीन पर माझ्या आई बापाला असं जमिनीवर झोपलेलं नहीं पाहू शकत. गालीचे पर चलने वाले, गद्दी पर सोने वाले मेरे माता पिता जमीन पर सो रहे, पत्थर लेके सो रहे बाबा. ये बहुत दिल को चोट पहुंचाने वाली बात है, तभी मुझे रोना आता है. खरतर सुमंत प्रधान लक्ष्मणाला समजतात. प्रभु रामचंद्रांना जाग आली, जानकीलाही जाग आली. राघव सरकारांना वाटलं आता काही झोप येणार नाही, आपण जर सकाळी निघालो तर अयोध्येची सगळी लोक आपापल्या मागे येतील. म्हणून सुमंत प्रधानाला सांगितलं रथ काढा. आणि सुमंत प्रधानानं रथ काढला. खोज मारी रथ हकू ताता, आन उपाय बनी नाही वाता. तुम्ही आता रथ काढा, कुणाला कळालं नाही पाहिजे रथ इथून निघून गेलात. आणि रथात बसून हे तिघजण निघून गेले. सकाळ झाली, तमसा नदीच्या तीरावर अयोध्येची लोक जाग झाली. आणि जागे झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्र आणि सीतामाई लक्ष्मण आपल्याला सोडून गेले. सगळे जणांनी बारीक तोंड केलं, डळडसा रडले. आपलं योग्य नव्हतं, भगवंतानं आपल्याला नेलं नाही म्हणून परत अयोध्येत आले आणि वेगवेगळी व्रत घेऊन जीवन जगू लागल्या. राम बरस हित नेम व्रत लगे करण नरणारी, मनहू कोको कोकी कमल दिन बहीण तमारी.
आणि म्हणून रामाच्या विरहात अयोध्याच्या लोकांनी ठरवलं की आम्ही घरात दिवा लावणार नाही. कारण दिवा लावून कुणाचं तोंड पाहणार? ज्याचं तोंड पाहावं तो आता अयोध्येत नाही. म्हणून अयोध्याच्या लोकांनी ठरवलं 14 वर्ष घरात दिवे लावायचे नाही, अंधारामध्ये जीवन काढायचे. काही लोकांनी व्रत घेतलं अयोध्याच्या आम्ही अन्न खाणार नाही, शिजवलेलं अन्न खाणार नाही. आमचा राघव कंद मुळे फळं खाईल तर आम्ही सुद्धा 14 वर्ष कंद मुळं आणि फळं खाऊन राहू. 14 वर्ष अन्न खाल्लं नाही, केवल फल लेंगे, दूध लेंगे. वो भी इसलिए कि हमारा शरीर टिका रहे, और शरीर भी इसलिए रखना है कि परमात्मा का दर्शन हो. वापिस जब राघव आएंगे तभी हमारा दर्शन होगा, इसलिए खाना है. जिथं जिथं जागा मिळून लोक बसून राहायची. अयोध्येतली लहान पोरं आईचं दूध प्यायची बंद झाली, बच्चे दूध नाही पिते, वृद्ध युवा की सेवा कबूल नाही करते. अयोध्या में अभी तरुणानं केलेली सेवा सुद्धा वृद्ध नको म्हणतात. आम्ही आमच्या हातानं करू, आमचा राघवाला इतके कष्ट असतील तर आम्ही सेवा का घ्यावी? अयोध्याच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात बसून कुणी जर राम म्हटलं तर सगळं घर रडायला लागायचं. 14 साल बागेमध्ये फूल फुललं नाही, हे समजा की 14 वर्ष अयोध्येमध्ये वसंत ऋतू आला नाही. राम वियोग में अवध की दशा ऐशी हो गई. 14 वर्ष ब्रह्मचार्याचं पालन करणार आमचा राघव सरकार म्हणून 14 वर्ष अयोध्येमध्ये नवीन बाळाचा जन्म झाला नाही, पाळणा हल्ला नाही 14 वर्ष. अयोध्येतली लोक व्रतस्थ झाली. इकडे सुमंत प्रधान राघव लखन आणि जानकीला घेऊन गंगेच्या काठावर आले. गंगेच्या काठावर आल्यावर रथ थांबवला. गंगेच्या काठावर रथातून उतरलेल्या तिघांनी गंगेला प्रणाम केला. सीता, लखन, ये गंगा का महत्व बहुत बड़ा है. गंगा सकल मुदस मंगल मूला, सब सुख करणी हरिणी सब सूला, कही कही कोटिक कथा प्रसंगा, राम विलोकई गंग तरंगा. या गंगेचं मूळ आहे सगळ्यांना पावन करणं. प्रत्येक दुःखाला हरण करणारी जर कोणती असेल तर गंगा आहे. भगवान गंगेचा प्रसंग सीतेला, जानकीला आणि लक्ष्मणाला पावन प्रवाहाकड पाहून सांगतात. खर तर गंगेचं महत्व एवढं आहे, अरे नुसतं वाचेन गंगा गंगा म्हणली तर सकळ दोष भंगण होतात. हे वैशिष्ट्य आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, ही अवस्था आहे. आणि मग गंगेच्या काठावर हे बसलेले आहेत. आणि गंगेच्या काठावर बसलेले असताना गंगेच्या काठावर शृंगवेरपूर नावाचं राज्य आहे, भिल्लांचं राज्य आहे. मागासलेले भिल्ल त्या काळातले, शृंगवेरपूरचं त्यांचं वैयक्तिक राज्य आहे. त्याचा राजा आहे गोहक. आणि हा गोहक त्याच्या कळालं की भगवान राम लक्ष्मण आणि सीता जानकी गंगेच्या किनाऱ्यावर आलेत, आपल्या राज्याच्या सीमेवर आलेत, तर गोहक येतो. आणि आल्याबरोबर या गोहकानं अहिल्येचं प्रकरण ऐकलेलं होतं, त्यामुळे आपला उद्धार होईला मनात होत. खर तर अहिल्या ही ऋषीची पत्नी होती म्हणून भगवंतानं उद्धार केला. पण आपण भिल्ल किल किरात लोक अपने को कहा भगवन लगाएंगे नजदीक ले लेंगे म्हणून लांबून नमस्कार केला. मोर पीस लावलेला, कापड कमरेला गुंडाळलेलं, हातामध्ये सफेद कंकण घातलेली, खांद्याला बाण आणि तीर धनुष्य असलेला हा गोहक लांबून नमस्कार करतो प्रभूला. पण प्रभू रथातून उतरल्यानंतर गंगेचं दर्शन घेऊन पहिली मिठी मारतात तिक्के गोहकाला. वाक्य ध्यानात ठेवा, देव भावाचा भुकेला आहे,
किती श्रीमंत, किती सत्ताधीश, किती पैशावाला, याला किंमत नाही. पैशान तुम्ही मधून दर्शनाला जाल, पैशान तुम्ही वशिल्यान दर्शन कराल, पण भावान तुम्ही घरी असला तरी देव तुम्हाला दर्शन देईल, हे वैशिष्ट्य आहे. भाव नाही तर कुछ भी नाही है, भाव नाही तर कुछ भी नाही है, लाखो करो गुणगान भगवान के, भगवान छतरी बंधन मोचावन करे छतरी बंधन मोचावन करे मन के सच में करती संजा, मन के सच में करती प्रभु देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. खरतर श्रृंगबेर पुरता राजा गोहक गंगेच्या वाळू मध्ये झोपलाय, रडतोय, हात जोडतोय प्रभूला, प्रभू माझ श्रृंगबेरपूर पावन केलं, पावन केलं. खरतर मोठ्यांची नजर मोठीच असते. हा राजा रणजित सिंह एक युद्ध जिंकला आणि लाहोर मध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली राजा रणजित सिंहाची. आणि लाहोर मधली लोक राजा रणजित सिंहाला पारसमणी म्हणायचे. एक म्हातारी हातामध्ये लोखंडाची वाटी घेऊन उभी आहे आणि सारखी लाईन तोडते, राजा रणजित सिंहाकडे येण्याचा प्रयत्न करते. एकदा, दोनदा, तीनदा तिची इच्छा होती की राजा रणजित सिंहाकडे पारसमणी आहे, त्याच्या पायाला जरी वाटी लागली तरी ती सोन्याची होईल, आणि म्हणून सारखी रांग तोडून त्या राजाकडे जायचा प्रयत्न करत होती. राजा रणजित सिंहानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यानं प्रधानाला सांगितलं की या म्हातारीला काय पाहिजे जरा बघ बरं. त्यावेळी प्रधान जवळ गेला, ए बुढीमा क्या चाहिए तुझे. कुछ नाही बाबा, ये तो लोहे की बाटी है,
हमने सुना है राजा रंजीत सिंह के पास पारस मणि है, तो उसके पाव या हाथ को लगा दू तो मेरी वाटी सुवर्ण की हो जाए। त्याला हसू आलं त्या प्रधानाला, कारण त्याला माहिती होतं राजा रणजित सिंहाकडे पारस मणी नाही, त्याला लोकांनी नाव दिलंय पारस मणी। काय दिलंय? लोकांनी पारस मणी नाव दिलंय। त्यावेळी ते राजाकडे आले, क्या हो गया उबडी मां का, वो समजते आपके पास सचमुच पारस मणी है, वो लोहे की वाटी लेकर आई है और सोने की बना दे बोलती है। त्यावेळेस राजा रणजित सिंहाला दुःख झालं, विचार आला मनात, माझ्याकडे एवढ्या अपेक्षेनं पाहतात, मी एवढा मोठा मनुष्य, पण जर मी जर तिला वाटी सोन्याची देऊ शकलो नाही तर माझ्या जीवनाचा उपयोग काय। म्हणून राजा रणजित सिंहानं सांगितलं, ती वाटी एका तराजूत ठेवा आणि तेवढं सोनं त्या म्हातारीला देऊन टाका। मोठ्यांची नजर सुद्धा माणसाला मोठी करते, वाक्य ध्यानात ठेवा। तसं प्रभू राघव सरकार पाहतात शृंगबेरपूरचा राजा गुहकाकडं, आणि गुहक रडतोय। प्रभू त्या गंगेच्या किनाऱ्यावर जातात, वाळू झोपलेल्या गुहकाला मिठी मारतात आणि राम राज्याची सुरुवात गंगेच्या किनाऱ्यावर झाली, ती इथून झाली। गोर गरिबांना मित्रत्व पद देणं, भिल्ल किरकिरतांना मित्रत्व पद देणं ही राम राज्याची पहिली सुरुवात आहे। आणि म्हणून गुहकानं सांगितलं, भगवान आम्हाला नगर देखियो, राज्य म्हणत नाही नगर म्हणतो, कारण भगवंत स्वतः करतो अन्यथा करतो। म्हणून सीसम वृक्षाच्या खाली एक झोपडी बनवली गंगेच्या किनाऱ्यावर, गवताचा दर्भाचा आसन केलं, बिछाना केला, शाम झाली, पूर्ण गाव शृंगवेरपूर कामाला गेलं होतं, ते संध्याकाळी आलं। तो गोहक गंगेच्या किनाऱ्यावर उभा राहिला आणि ओरडायला लागला, अरे दौडो रे दौडो, सब भिल्ल लोक, गंगा हमें पावन करण पाई, लेकिन जिसके चरणों से गंगा निकली वे चरण आज स्वयं आ रहे हैं, आप दर्शन करने को आ जाओ। सब भिल्ल लोग भागो, सभी भिल्ल लोग बाहर आ, जी लोग नाचने लगे, गरीब लोग इतने भाव मग्न हुए कि जिसके हाथ में जो था वो भगवान के चरणों के आए तले डालने लगे। और भगवान वस्तु थोड़े देखते हो तो भाव देखते हैं। जब कृष्ण अवतार में दुर्योधन का मेवा त्यागा, विदुर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, जिसने सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम के बस अर्जुन रहता, क्यों भूल गए ठकुराई, प्रेमासाठी अर्जुनाचा रथ हकला, तो भाव पाहतो प्रेम पाहत नाही। मी काल परवा बोलताना सुद्धा बोललो, पाप सुद्धा करायचं असेल ना देवाला समोर ठेवूनच करा। मला सांगा, मनुष्य जातीमध्ये जन्माला आला, लग्न मनुष्य जातीत करावं का राक्षसिनी बरोबर? भीमानं हिडिंबा बरोबर लग्न केलं राक्षसिनी बरोबर, तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी। लग्नाच्या अगोदर पोरं होणं योग्य का लग्नानंतर? लग्नाच्या अगोदर पोरं झाली कुंतीला, कर्ण जलप्रवाहात सोडला, तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी। तू होनी संन्यासी, चोरूनी नेली आमची भगिनी, मित्राची बहीण पळवणं चांगलंय का? पण अर्जुनानं मित्राची बहीण पळवली लग्न केलं, तरी पांडवांचा हा द्वारकेचा राणा पांडवां घरी। चला, किती उदाहरण तुम्हाला सांगू, मला सांगा। याच कारण आहे, एक क्षण सुद्धा त्याच्या स्मरणाशिवाय त्यांनी घालवला नाही, याला काम करावं लागलं, करावं लागलं। आणि म्हणून सबसे ऊची प्रेम सगाई, भिल्ल लोगांना वैयक्तिक प्रभू रामचंद्र विचारतात, कैसे हो भाई, तो भिल्ल लोग रोने लगे, कब से किसी ने पूछा नहीं था आप कैसे हो, लोग नाचने लगे, भगवान सीता लखन सुमंत को फूल मालाएं पहनाई, पूरा आज भगवान जल्दी सो गए। उसके तीन कारण बताए, एक कारण गत रात्री का श्रम, कालचा तमसा नदीवर झोप नव्हती प्रभु राघवाला,
दुसरं कारण गंगेच्या तटावर आज निवास आहे आणि शीतल वाहिनी गंगा आवर गोहक का आदरातिथ्य इसे भगवान तृप्त हो गए तो जल्दी सो गया। और तीसरा कारण है भगवान गोहकान सगळ्या महिला पुरुषांच्या हातामध्ये धनुष्य बांधलेलं सगळीकडे संरक्षण लावलेलं आहे आणि म्हणून कोई हिंसक प्राणी ना आहे। भगवान सीता आणि लक्ष्मण त्या शिसम वृक्षाच्या झाडाखाली केलेल्या झोपडीमध्ये झोपले। सगळे भिल्ल लोक आता पहारा देतात। खर तर सकाळ झाली, गोहकाला वडाचं शीर आणायला सांगितलं, वटक्षीर वडाचा चीक। भगवंतानं स्नान केलं, लक्ष्मणानं स्नान केलं, जानकीनं स्नान केलं आणि वडाचा चीक जटांमध्ये ओतला आणि केसांच्या जटा बनवल्या। सुमंत प्रधानाला दुःख झालं। सुमंत प्रधानाच्या लक्षात आलं की आता हे माग येत नाही, यांनी पुढं जायचं ठरवलं आणि सुमंत प्रधानाला सांगितलं की अभी आप जाइयो, अभी तो हम आगे निकल जाएंगे। सुमंत प्रधानानं विचार केला की आता भगवंत परत येत नाही, एका केसाच्या बटेवर आखी अयोध्या पागल व्हायची। त्याच्या जर यांनी जटा बनवल्या असतील तर आता हा परत येत नाही, 14 वर्ष बापाचा शब्द खाली पडू देणार नाही। आणि म्हणून सुमंत प्रधान को पता खाती बाल की जिनकी लटो पर सारी जनकपुरी पागल हो गई थी, अवध पागल हो गई थी, जो वही बाल है जिस बाल पर कौशल्या की उंगली घूमती रहती थी, आज उन्हीं बाल पे बटक्षीर डाला है और जटाए बना दी। सुमंत प्रधान इतके रडले इतके रडले। खरतर एखादं गरीब पोरग जसं रडत तसं सुमंत प्रधान रडू लागले। सुमंत प्रधानानं बुद्धिमत्ता चालवण्याचा प्रयत्न केला पण भगवंत हसत सांगतात आप मेरे पिता तुल्य हो, धर्म और परमार्थ मार्ग के शोधक हो, पिताजी की आज्ञा मानना पुत्र का धर्म है। 14 साल का वनवास पिताजी की आज्ञा है, लेकिन 4 दिन के बाद लौट आने की मेरी पिता की आज्ञा नहीं है। सुमंत्र जी तो किसी की आज्ञा है? राघव मैं क्या झूठ कह रहा हूं? राम ने कहा इसी बात नहीं, 4 दिन के बाद लौट आओ, ये मेरे पिता की आज्ञा नहीं, वही तो उनकी ममता की आज्ञा है। त्यांची माया बोलते, खरी आज्ञा तर मला 14 वर्ष वनवासाची आता जी पाठवलंय तुला आणायला ती मायेची आज्ञा आहे। नंतर सीतेला समजावलं, सीता सुद्धा समजण्याच्या मार्गावर नाही। नारी का क्या धर्म आहे? सुमंतजी पती जिधर उधर नारी चाहिए तो मेरे राम जिधर उधर सीता चाहिए। फिर लखन जी को कहा, लखन जी कटु वाक्य बोल गए सुमंत प्रधान को, लखन जी आप चलिए इन दोनों को समझाइए, रथ में बैठिए, आपके पिताजी राह देख रहे हैं। भगवान राम ने मना कर दिया। लखन के वाक्य पिता को मत कहियो। लखन ने कहा क्योंकि मेरे बुढ़े बाप को कह देना औरत के विचार में पागल होके तूने मेरे राघव को वन में भेज दिया, तुम्हारी याद भी निकालना नहीं चाहता मैं। लखन ऐसा बोलते नहीं, पिताजी है बरबस राम सुमंत्र पठाए सुरसई तीर अपु तब आए। आणि मग मात्र सुमंत गंगेच्या तटावरून पुन्हा श्रृंगबेरपूर पर्यंत परत येतात आणि मग मात्र गंगेच्या किनाऱ्यावर आलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामय गंगा पार करून जायचे, पण प्रभू रामचंद्रानं गंगेला नमस्कार केला आणि या गोहकाकडे पाहिलं आणि मग मात्र
लांब दिसणाऱ्या एका कोळ्याकडे नाव मागितली. या मांगी नाव न केव तुआना, मागी नाव ना केव तुआना. कमल रज प्रभु सदा रहि मानस रहि मांगी नाव न केव द्वारा. पलीकडे नाव दिसते, कुणाची नाव नाही, एकच नाव आहे. वरती त्या शिडावर ध्वज लावलेला आहे आणि गोहकान आवाज दिला, केवळ आया आया सरकार. वल्ले मारत 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 केवट जिथ राघव जानकी आणि लखन भैया आहे तिथ आले. हात जोडले, डोळ्यातून अश्रू गळतात. केवटा ओळखलं यांना, कोण नाही पहचानत महाराज, ये तो अयोध्या नरेश राजकुमार राघव सरकार. अच्छा, ये तो जानकी माता और ये लखन भैया, इनको उस तरफ छोड़ना है. महाराज बाकी कुछ काम बताओ, लेकिन इनको उस तरफ नहीं छोड़ूंगा. वास्तविक एकट्यानच नाव ठेवली होती, सगळ्या नावाड्यांना पैसे दिले होते, घरात होतं नव्हतं, ते विकून सगळं संपवलं होतं. आज किसी की भी नैया गंगा मैया में नहीं आएगी, जिसको जो चाहे वो मैं दे दूंगा, लेकिन आज किसी की भी नैया गंगा मैया में नहीं दिखेगी. कारण केवटाला काळजी होती की जर प्रभू चुकून दुसऱ्या नावेत बसले तर एवढ्या दिवसाचं वाट पाहणं विफल होईल, म्हणून एकट्याची नाव सजून ठेवली. पण आज गोहक सांगतात की केवळ आपको उस तरफ छोडना है. वरती या वापस या. तो केवट कहता है, महाराज बाकी कुछ भी बताओ, लेकिन हम इनको उधर नहीं छोड़ेंगे. क्यों केवट? महाराज मैं जानता हूं. अरे कुछ भी क्यों बकता है केवट? आपको मालूम नहीं है कौन है? मुझे सब कुछ मालूम है, आप चुपचाप खड़े रहियो. महाराज मैं इनकी ताकत जानता हूं, मैं सब जानता हूं. मैंने सुना है महाराज आपकी चरण धुरी में क्या ताकत है. मानुष करनी एक पत्थर को शिला को चरण धुनी के ऐसा वह ऋषि पत्नी पैदा हो गई, मुझे मालूम है. मैं ऐसा ऐकले देवा, महाराज यांचे पाय लागल्याबरोबर दगडाची बाई झाली. केवटा दगडाची बाई झाली तर त्याचा आणि तुला यांना पलीकडे सोडण्याचा काय संबंध रे? त्यावेळे सांगितलं, महाराज जर माझ्या होडीला यांचे पाय लागले आणि जर त्या होडीची बाई झाली तर पहिली घरी तिला सांभाळण्याची ताकद माझी नाही, मी इला कुठून सांभाळू. मैंने सुना है छुअत सिला बैनारी सुहाई, पहान ती काट न कठिनाई, तरी न उमणी घारी न हो जाई, वाट पराई मुरी ना उड़ाई. मैंने सुना है महाराज आपकी चरण धूल से शिला को छू गई और ऋषि पत्नी बन गई. मेरी नौका तो पत्थर जैसी कठोर नहीं है, वो तो लकड़ी है और पानी में ज्यादा रहकर नरम हो गई है. उसे आपकी चरण धूली छू जाए तो जरूर स्त्री उत्पन्न हो जाएगी, मुझे मालूम है, इसलिए मैं छोड़ूंगा नहीं. हाँ, कोई चिंता की बात नहीं थी. स्त्री उत्पन्न भी होती, भील की तरह होती, मेरे स्त्री की जैसी, उसको मजदूरी करवाने को भेजता, उसकी रोटी हमें भारी नहीं पड़ती. लेकिन हमने सुना है
कि आपके चरण धुलीशी ऋषि पत्नी उत्पन्न होती है। महाराज काही अडचण नव्हती, सोडलं असतं तुमच्या जर चरणानं माझ्या होडीची बाई झाली असती, ती जर भिल्लाची झाली असती तर मी तिला कामाला पाठवलं असतं, तिने तिला एक रोटी घालणं मला काही जड नव्हतं, पण मी असं ऐकलं भिल्लाची बाई तयार होत नाही, ती ऋषी पत्नी तयार होते। और महाराज जर या होडीतून ऋषी पत्नी तयार झाली तर ती या झोपडीत राहणार नाही माझ्या, त्याला दुसरी झोपडी बनवावा लागेल, दर आठवड्याला मला डबल सामान आणावं लागेल घरातलं, तिला वेगळं माझ्या बायकोला वेगळं, गंगेचं पाणी सुद्धा माझी बायको आहे असं पिती आता, पण तिला मात्र स्वच्छ करून द्यावं लागेल, जरा चूक झाली तर ती मला शाप देईल, याच्या करता मला ती बाई नको, मला तुम्हाला पलीकडे सोडायचे नाही, तो क्या करना पड़ेगा। मेरे को मालूम नहीं, मैं तो कुछ जानता नहीं भगवान, बहुत अच्छी बात केवट ने सुना दी। महाराज इस नौका से मेरे परिवार का गुजारा होता है, या नौकेतूनच माझा परिवार चालतो, इसके सिवाय मैं कुछ जानता नहीं। इसका मतलब यह हुआ कि मैं नौका में लोगों को बैठा कर पार करना ही जानता हूं, किसी को डुबाना मैंने सीखा ही नहीं, मैंने सबको तारा है। तो ऐसा करो थोड़ी दूर जाएंगे तो किनारा जरा छिछड़ा हो जाएगा, वहां पानी कम है, तीनों चलकर जाइए, लेकिन यहां से यदि आपको पार होना है निष्कम घाट से ही, तो मैं जो करूंगा वो करना पड़ेगा। प्रभु थोडस चालत गेले की किनारा थोडासा कमी होतो, पाणी कमी, तिथून चालत पलीकडे जा, नाहीतर याच निष्काम तटावरून तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर मी सांगतो तसं ऐकावं लागेल। केवट बैठे बैठे प्रवचन सुना रहा, राघव देख रहे है, लखन और सीताजी दोनों सरकार के सामने देखा, महाराज क्या ये ठीक बात है, ये जो बोलेगा वही कहना, आपको तैरना नहीं आता, आप दूसरों को तार नहीं सकते, खुद नहीं तैर पाते, खुद तो डूब जाते हो। केवट बोला, महाराज आप तैर के नहीं जा सकते, जाना होगा तो मेरे नैया से ही जाना पड़ेगा, यदि आपको जाना है तो आपका चरण आपको धोना पड़ेगा। चलो लखन, जानकी चरण धोले, नहीं प्रभु तुम्ही तुमच्या पद्धतीनं चरण धुतले न राहिलाच एखादा रजकणन झालीच होडीची बाई, मग काय करायचं, मी पाय धुणार, माझी पत्नी ते पाहणार, ती मला मदत करणार, माझ्याकडून राहिलीच एखादी चरण धूळ तर माझी बायको मला सांगेल। तो फिर बुलाव इधर, इधर नाही भगवान, इधर तो मेरी झोपडी आहे नजदीक, उधर चलो, उधर धोएंगे आराम से। आता पलीकडे जायचं, निष्काम तटावर भक्त असतो आणि सकाम तटावर परमात्मा आहे, गंगेच्या तटावर भक्त मागत नाही देवच मागत असतो, म्हणून मांगी नाव, मांगी नाव केवट नुआनी, केवटाकडे नाव मागितली कारण निष्काम तटाचा किनारा आहे, आणि म्हणून केवटानं सांगितलं प्रभू त्या झोपडीपर्यंत चला, कुटियापर्यंत नेलं, प्रभू लक्ष्मण जानकी बाहेर उभी आहेत आणि केवट त्याची बायको आणि आई कुटीचा दरवाजा लावून आतमध्ये चर्चा करतात। काही वेळ अर्ध घटिका झाली, चर्चा काय चालली होती सांगू, प्रभूचे पाय कोणत्या पात्रात धुवायचे, कारण झोपडीत प्रभूचे पाय धुवायला पात्रच नव्हतं। पहा केवटाकडं पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण प्रभूची पाय धुण्याची पात्रता आहे, आमच्याकडं सोन्याचं पात्र आहे पण पाय धुण्याची पात्रता नाही। काय बोललो मी, कळालं असेल तर पहा, प्रभूकडं पाय धुण्याची पात्रता आहे केवटाकडं, पण घरात पात्र नाही हो, सोन्याचं नाही, चांदीचं नाही, कोणतंच नाही, पण पात्रता आहे, प्रभू ताटकळेत बाहेर। शेवटी आई म्हणते, राजा सोन्याच्या परातीत जरी पाय धुतले तरी पाणी निथळून जाईल रे, पण आपल्या घरात एक लाकडाची काठवट आहे, त्यात पाय धुऊ, भगवंताचे पाय जर त्यात धुतले
तर भगवंताची चरण धुळीचे रजकण त्या काठवटीत मुरतील. आणि जेव्हा जेव्हा तुझी बायको स्वयंपाक करेल त्यावेळी भगवंताच्या पायाचे चरण धूळ आपल्या हृदयामध्ये पोटामध्ये जाऊन आपली बुद्धी सात्विक राहील. शेवटी पाय धुवायला काठवट घेतली, भगवंत उभे राहिले, भगवंताचा तोल गेला, केवटानं मनगड धरलं. बात छोटी प्रभुजी मान लीजिए, पाव अपना प्रभुजी तुला दीजिए, पाव अपना प्रभुजी तुला दीजिए. हाथ छोटी सिर को हिला लीजिए, हाथ छोटी सिर को हिला लीजिए, पाव अपना प्रभुजी तुला दीजिए, पाव अपना प्रभुजी पाव अपना प्रभुजी दुलाली. पाय धुण्यासाठी त्या काठवटीमध्ये उभे राहिले आणि प्रभूचा तोल गेला. याला आवाज एकदा सेट कर व्यवस्थित. प्रभूचा तोल गेल्याबरोबर केवटानं मनगड धरलं. इकडे इकडे माझा पहिला सेट कर. केवटानं मनगड धरल्याबरोबर केवटाची आई म्हणते, केवटा तू देवाचा हात पकडू नको, देवाला तुझ्या मस्तकावर हात ठेवायला लाव प्रभूला. आई किती हुशार असेल पहा. सामान्य आमदाराचा हात असेल ते संपूर्ण तालुक्याला ऐकत नाही, खासदाराचा हात असेल तर सहा तालुक्याला ऐकत नाही, मंत्र्याचा हात असेल तर महाराष्ट्राला ऐकत नाही. जगाच्या बापाचा हात जर मस्तकावर पडला त्याचं काय होईल हो? मला सांगा. प्रभू केवटकाच केवटाच्या मस्तकावर हात ठेवतात आणि पाय धुतल्याच्या नंतर पाय हात खाली ठेवतात. प्रभू आता चला. मनात विचार आला केवटाच्या, पुन्हा साष्टांग झोपला. प्रभू माझ्या अंगावरून चालत जाऊन तुम्ही होडीत बसा, म्हणजे पायाला धूळ लागणार नाही. वास्तविक प्रभू जर शरीरावरून चालत गेले तर अहंकार संपला, कामात क्रोधादी विकार संपले, आणि म्हणून केवटाच्या होडीत प्रभू बसले. बसल्याबरोबर केवट वल्ले मारू लागला गंगेमध्ये हळू 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 हळू. त्यावेळेस गंगेच्या लाटा जोरात येऊ लागल्या. केवट म्हणू लागला, ए गंगा मैया धीरे से बहना मेरी मैया. मेरी नैया में लक्ष्मण राम मैया, ओ मेरी नैया में लक्ष्मण राम, ओ गंगा मैया धीरे बहो, ओ गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम, मेरी लक्ष्मण राम, ओ गंगा मैया धीरे बहो, हे गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में हो, मेरी नैया में चारो धाम, मेरी नैया में चारो धाम, गंगा मैया धीरे रहो.
तेरी बात नैया तुम बिन मैया ओ मैया ओती छोटी बात नैया तुम बिन मैया ओ मैया तेरी छोटी बात नैया तुम बिन मैया ओ मैया ओती छोटी बात नैया तुम बिन मैया ओ मैया तेरी नैया है मेरी नैया है बीच मदा मेरी नैया है बीच मदा ओ गंगा मैया धीरे बहो ओ गंगा मैया धीरे बहो मेरी नैया में मेरी नैया गंगेला केवट सांगतात ए गंगा मैया आप धीरे बहो मेरे नैया में चारों धाम
आप धीरे बोलो केवट वल्ले मारायला लागला गंगेला आनंद झाला भाव विभोर गंगा झाली की राघव सरकार आज गंगेमध्ये आहेत वल्ले मारता 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 केवटाना आता पाणीच पाणी सगळीकडे दिसतंय तेवढ्यात तीर आला तीर आल्याबरोबर केवटानं नाव परत फिरवली आणि जोरात माग वल्ले मारायला सुरुवात केली चार पाच फेरे असंच मारत राहिला त्यावेळी राघव म्हणले अरे मुझे जाना है 14 बरस अभी बनवास है मुझे निकलना है उस तरफ छोड़ दो प्रभु कई कई माने आपको बनवास दिया वो तिथि और बार आपके कोई दिमाग में है नहीं केवल तो फिर क्या फर्क पड़ता है एक हफ्ता भर तो रह दो मेरे नाव में लक्ष्मणाचे डोळे लाल झाले लक्ष्मण म्हणू लागला ए मूर्ख केवट उस तरफ छोड़ दो आप चुप रहियो पिछले जन्म में मैं तो कछवा था और आप शेष थे आपके ऊपर राघव सरकार सोते थे मैं दर्शन के लिए आता था तो आप फना निकल के मुझे भगा देते थे तब जल के ऊपर आप थे आपके ऊपर राघव सरकार थे अब जल के ऊपर मेरी नैया है नैया में मेरे राघव सरकार है अभी मैं सोचूंगा उनको कभी छोड़ना है आपको जल दे तो उतर जा राघव स्मित हास्य करने लगे और लखन को देख कर कह रहे अभी ब्याज के साथ वसूल कर रहा है यह ब्याज के साथ तो राघव अरे केवल हम तो उब गए इस दुनिया इस नाव में 5-6 बार तूने नाव घुमाई अभी तो उब गए छोड़ दो तीर पर प्रभु अब तो 4-5 फेरे लगाए तो तकलीफ होने लगे हमें तो 84 लक्ष्य घुमा रहे आप लक्ष्मणानं बाण काढला याला आवाज लक्ष्मणानं बाण काढला ए केवट
एका बाणामध्ये मारी, केवट हसू लागला, अरे लखन भैया आपने मुझे मार दिया तो बहुत अच्छा हो जाएगा। क्या अच्छा हो जाएगा? हसते हो बेवकू? केवट म्हणतो जर मला मरण आलं तर शेषाच्या हातून मरण, गंगेच्या किनाऱ्यावर मरण, प्रभूला पाहता पाहता मरण, त्याची सेवा करता करता मरण, त्याचं नामस्मरण मुखात असताना मरण, शिवाय माझा अंत्यविधी प्रभूला करावा लागेल, अंत्यविधी ज्यानं केला त्याचा विधी परत प्रभूला करावा लागेल, 10 दिवस थांबावं लागेल, माझ्यासारखा भाग्यवान कोण राहील? प्रभू गालात हसतात हा हुशार आहे। त्यावेळी प्रभू केवटाला म्हणतात, केवट अरे तू नाव गरकन ओळवतो रे, आम्हाला नावेत बसायची सवय नाही, घोड्यावर रथात बसायची सवय, तू आमचा जीव घाबरतो, ती नाव पलटी होईल की काय? प्रभू इतकी भीती वाटत असेल ना, तुम्ही माझ्या हाताला धरा, तुम्ही हाताला धरलं की तुम्ही स्थिर व्हाल आणि माझी जीवन नौका सुद्धा स्थिर होईल। काय म्हणतो पहा, खर तर मी जीव आहे प्रभू, मी देवाचा हात कधी धरील आणि कधी सोडील? मी मूर्ख आहे, पण देवानं ज्याचा हात धरला ना परमात्मा त्याचा हात कधी सोडत नाही प्रभू, हे मला माहिती आहे, म्हणून तुम्ही माझा हात धरा, तुम्ही माझा हात धरा। केवटाचा हात प्रभूनं धरला, भाव विभोर केवट झाला। ज्यावेळी पाय धुतले प्रभूचे, तीर्थ प्राशन केलं, सगळ्या पितरांचा उद्धार त्यावेळेसच झाला केवटाचा। आणि आता नौका तीरावर आणली, खाली उडी मारली, दूर खेचून बांधला, जानकी मैया पहिली उतरली, लखन भैया उतरला, शेवटी प्रभू रामाला उतरवला। केवटानं अजून नमस्कार केला नव्हता, आता साष्टांग नमस्कार केला आणि दंडवत घातल्या बरोबर प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की केवटाला द्यायला आपल्याकडं काहीच नाही, द्यायला पाहिजे होतं काहीतरी, हे भाव सीतेनं ओळखले, पतीच्या मनातलं ओळखते, तिला पत्नी म्हणावं हे त्यावेळेच सांगतोय, आताही ओळखतात, फक्त फरक थोडा वेगळा आहे। नवरा बायको दोघही कथेला जात होते, एक दिवस नवरा बायकोला म्हणला, चोऱ्या जास्त वाढल्यात, आपण कुत्र एक पाळू। ती म्हणली, कशाला कुत्र लागतंय, तुमच्यातच मी सगळं पाहते, कळेल उद्या कळेल, काही काळजी करू नका, आता भाव आहे पण तो वेगळा आहे। जानकीकडे पाहिलं आणि जानकीनं अंगठी काढून दिली एक राम नावाची, केवटाला प्रभू अंगठी देऊ लागले। अंगठी दिल्याबरोबर केवट म्हणू लागला, नाही प्रभू ये मुझे नहीं चाहिए। केवट ने कहा रघुराई से उतरा न लो भगवान, केवट ने कहा रघुराई से उतरा न लो भगवान, केवट ने कहा रघुराई से भगवान।
जानकीकडे ही अंगठी दशरथ राजाने मागितली होती, तरीही जानकीने दिली नव्हती। बाबा मैं बड़ी अस्वस्थ हो जाती हूँ ये अंगूठी निकलने के बाद, लेकिन आज वो अंगूठी उतार के दे रहे, उसके ऊपर राम लिखाया। इकडे सीता अंगठी उतारत होती, तिकडे केवट अश्रू ढाळीत होता की इतका मी पापी नाही माते, काही काही सारखी माझी विचारसरणी नाही। अंगठी काढून देत असताना भगवान केवटाला म्हणतात, ले लो उतराई ले लो, हमको इस तरफ छोड़ दिया। हे ऐकून केवट स्पुंदून स्पुंदून रडायला लागला। उतराई या शब्दाचा अर्थ असा आहे संबंध पुरा करना। बस एकदा उतराई दिली की संबंध राहत नाही। तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलात आणि टॅक्सीनं फिरला, टॅक्सीतून उतरला का त्याचे पैसे दिले का त्याचं पत्र येत नाही 8 दिवसानं, तुम्हाला आप मेरे टॅक्सी में बैठ गए, मेरे टॅक्सी को 4 चांद लग गए, ऐसा पत्र आता है क्या कुछ? एक बार पैसा दिया, उतराई हो गया, रिश्ता खतम। केवट संबंध संपवायची इच्छा नव्हती केवटाला, ती वाढवायची इच्छा होती। आणि म्हणून केवट सुंदर विचार मांडतात प्रभु पुढे, नाथ अजूमई कहान पाया मिटे दोष दुःख दारिद्र दावा। काय मिळालं नाही, आयुष्यभर मजुरी करतो, आयुष्यभर मजुरी करतो मी, देवा आज तुम्ही ती पूर्ण केली, माझे दोष गरिबी दुःख आज सगळं तुम्ही मिटवलं। अब कछु नात न चाहिए मोरे, दीन दयाल अनुग्रह तोरे। मला आता काही नको, तुझा अनुग्रह पाहिजे, पर्याप्त है भगवान। भगवान कहते तुमने मांगा नहीं, हम देते है केवट। लखन जी और सीताजी भी लेने को कह रहे हैं, केवट मना कर रहा है। कितनी सुंदर घटना घट रही है, सीताजी अंगुली की अंगूठी निकाल के दे रही है भगवान के पास, भगवान दे रहे हैं और समर्थन कर रहे लखन जी। हाँ, सीता भक्ति है, भगवान ज्ञान है और लखन जी वैराग्य है। भक्ति की मुद्रिका ज्ञान के हाथ से दे रहे और वैराग्य उनका समर्थन कर रहे, फिर भी आदमी मना कर रहा है। देखो सोचो, भक्ति आपली अंगठी काढून देते ज्ञानाकडे भगवंताकडे, भगवंत ज्ञान अंगठी देते आणि वैराग्य समर्थन करते, तरी केवट म्हणतो नाही चाहिए, उतराई न लूंगा भगवन। केवट देवाला म्हणतो, देवा यह मुद्रिका सोने की होती, उस पर राम शब्द नहीं होता, अंकित किया नहीं होता तो मैं ले लेता, बाजार में जाता उसको तोड़ देता, कुछ पैसे मिलते तो राशन पानी लाता, लेकिन राम नाम बिका नहीं जाता भगवान, वो तो बाटा जाता है। राम नाम विकल जात नहीं, ते वाटल जात भगवान, म्हणून मला नको। खरतर राम नावाची अंगठी मिळते केवटाला, म्हणजे मंत्र मिळतो, त्याचा फक्त जप करत राहायचा। पण केवट प्रभूला म्हणतो, आप बराबर मुझे दे रहे हो, राम नाम की दीक्षा दे रहे हो, पण लेकिन ये कहो प्रभु मेरे को इतने का कहां टाइम है कि मैं राम नामा की माला जपते रहो, ऐसा करो ये अंगूठी आपके पास रहो और आप ही मेरे नाम की माला जपते रहो, क्या करो मुझे टाइम नहीं। देखो एक टाइम ऐसा आता है कि भगवंत माला जपता है भक्त की नाम की, हा? राम हमारा भजन करे हम बैठे आराम। केवट म्हणतो, प्रभु माझ्याकडे कुठं एवढा वेळ आहे की मी माळा जपत बसू, राम राम असं कर कि माझ्या नावाची माला तूच जपत जा, शेवटपर्यंत संबंध तुटला नाही पाहिजे। केवट किती हुशार असेल मला सांगा, शेवटी अरे लेलो केवट, नाही नाही भगवान, नाही नाही लेता, चामार चामार से एक नावी दुसऱ्या नाव्याचे दाढी करायचे पैसे घेतो काय देवा, एक चांभार दुसऱ्या चांभाराची चूक ठोकायचे पैसे घेतो काय, तसं आपण दोघही समव्यावसायिक, मी तुझ्याकडून काय घ्यायचा, आपला एकही धंदा दोनों का? भगवान सोच रहे मैं तो राजकुमार हूं, ये तो केवट है,
ये तो नैया चलाता है, मुझे तो राज्य चलाना है, और एक कहता है हम सम व्यावसायिक है, एक ही धंधा है। प्रभु ने पूछा केवट हम दोनों सम व्यावसायिक कैसे हो गए? तो केवट कहता है प्रभु देखो मैं लोगों को नैया में बिठाकर गंगा के इस तीर से उस तीर पार कर देता हूं और आप सब जीवों को भवसागर पार कर देते हो, आप भी नावाड़ी हो और मैं भी नावाड़ी हूं, बस अब एक धंधा करते हैं। तो क्या लेना? केवटाला समझवलं, ले लो केवट, नहीं भगवान नहीं, अब जब 14 बरस वनवास करके वापिस आएंगे ना तब ये आपका दास आपको उस तरफ छोड़ देगा और तो तब मुझे उतराई देना, हा? तब तक राह देखता रहूंगा महाराज, पुढची सेवा बुक करून ठेवतो। केवट किती हुशार आहे पा, 14 वर्षाची सेवा परत प्रभूच्या दर्शनाची आस हृदयामध्ये ठेवतो तो केवट। भगवंत पुढे निघतात, गोहक उतरला, सीतामाई उतरली, लक्ष्मण उतरला, शेवटी प्रभू उतरले आणि मग हे सगळे जाऊ लागले। खरतर चालत चालत हे सगळे जण प्रवास करत करत पुढे निघाले। भारद्वाज ऋषीच्या आश्रमाजवळ आले आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमाजवळ आल्यावर भगवंत गोहकाला सांगतात की तुम्ही आता परत जावं, प्राणनाथ देवर सहित कुशल कोसला आई पुजे सब मनकामना सुजस रही जग छाई। आणि म्हणून भगवंताची पायपायी यात्रा सुरू झाली। दिवान सांगितलं गोहकाला भिल्लाला की अब तुम जाओ, नहीं भगवान मैं आपके साथ रहूंगा कुछ दिन, आपकी पहचान करवा दूंगा भील लोगों के साथ, कुटिया बंधवा दूंगा, फिर आप आज्ञा करेंगे तो मैं मान लूंगा, अभी नहीं जाऊंगा। नात साथ रही पंतु दिखाई, कुछ दिन मुझे साथ ले लीजिए। गोहकाच प्रेम पाहून भगवंतान गोहकाला बरोबर घेतलं। अयोध्येपासून श्रृंगबेरपूरची यात्रा रथात पूर्ण केली, गंगेची यात्रा त्या तटापासून या तटापर्यंत नौका मध्ये पूर्ण केली आणि आता पायपायी यात्रा चालू झाली प्रभूची। सगळे जण पायपायी चालू लागले, भारद्वाज ऋषीच्या आश्रमाजवळ आले। राम लखन गोहक आणि वैदेही प्रयाग क्षेत्रावर पोहोचलेले आहेत। गंगा यमुना सरस्वतीचा संगम पाहिला, दर्शन केलं, अक्षय वटाची परिक्रमा केली, माधव पूजा केली, प्रयाग के दर्शन करके भगवान महर्षी भारद्वाज के आश्रम में पधार रहे हैं। महर्षि को बहुत आनंद हो गया, आनंद की कोई सीमा नहीं, क्योंकि आनंद कोसल भगवान राम परमात्मा कुटिया पधार रहे हैं। भगवान महर्षि के सामने आ गए, आमने सामने आने के बाद प्रणाम किया, वाणी जिसका वर्णन न कर सके वो सुख का अनुभव महर्षि कर रहे। भगवान भारद्वाज जी से पूछा आप कुशल है ना? तब उन्होंने कहा जब तक जीव मन वचन कर्म से आपका ध्यान नहीं करता, दास नहीं होता, तब तक जीव को शांति नहीं मिलती प्रभु। मैं तो वाणी कर्म मन से आपका ही चिंतन करता हूं, तो मैं तो कुशल रहूंगा, मुझे तो शांति मिलती है प्रभु, आपके दर्शन से आप आज धन्य हो गए। एक रात्र भारद्वाज ऋषीच्या आश्रमात राहिले आणि महर्षि आम्हाला पुढे जायचा मार्ग सांगा। दुसऱ्या दिवशी भारद्वाजीला पुढे जाण्याचा मार्ग विचारला, कोणत्या मार्गाने जाऊ? खरतर भारद्वाज मुन बसई प्रयागा, तिनई रामपद अति अनुरागा, ताप समदया निदाना परमारतपन परम सुजाना। आणि म्हणून परमार्थाचे रस्ते निष्णात असतात, खर तर भिल्ल रस्ता दाखवायला असताना सुद्धा भारद्वाज ऋषीला आश्रम भारद्वाज ऋषीच्या आश्रमात भारद्वाज ऋषीला रस्ता विचारतात, याचं कारण रस्ता नेहमी संतांना विचारावा। कुणाला विचारावा? परमार्थाचे रस्ते संतांना माहीत असतात, किल किरात भिलांना माहीत नाही। जंगलाचा अनुभवी व्यक्ती बरोबर असताना सुद्धा भारद्वाज ऋषींना रस्ता विचारला, हे वैशिष्ट्य आहे। आणि मग
भारद्वाज ऋषींनी सांगितलं, इथून पुढे गेला की चित्रकूट पर्वतावर तुम्ही जा, चित्रकूट पर्वतावर तुम्ही वास करा आणि मग मात्र भगवान यमुनेचं स्नान करून सीता और लखन के साथ आगे बढ़ रहा है। आगे लखन मन बाजे, आगे लखन मन बाजे, लखन मन बाजे, आगे लखन मन बाजे, तापस देश विराज जगताचे, तापस देश विराज जगताचे, तापस देश विराज जगताचे, तापस देश विराज जगताचे, लखन मन बाजे, आगे रामो लखन मन बाजे, आगे रामो लखन मन बाजे, आगे यमुनीचं शांत शीतळ पाणी पाहिलं आणि रामाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या। लखन म्हणतात, भैया क्यों रोते हो, भरत की याद आई रे मुझे, मेरा भरत ऐसा ही शांत संयमी और पवित्र गंगे जैसा है, अभी अकेला पड़ा होगा इसलिए मुझे भरत की याद आ गई। यमुना स्नान करून पुढे चालले, पुढे राम चालतात, मध्ये सीता चालते, माग लक्ष्मण चालतात, पुढे ब्रह्म, मध्ये माया, मागे जीव। जीवाला ब्रह्माचं दर्शन करायचंय पण नेहमी मध्ये माया आहे, मायेची चिन्ह मिटू शकत नाही, मायेला बाजूला हटू शकत नाही कारण ती आई आहे। म्हणून जीवानं जरा आजूबाजूनं डोकवायला सुरुवात केली, कधी लक्ष्मण इकडून चालतो कधी तिकडून चालतो, फक्त रामाचं दर्शन होण्यासाठी। मजल दरमजल करत पोहोचले अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये। अगस्ती ऋषींनी पाहिलं प्रभू येतात, सगळ्या ऋषींना आनंद झाला, सगळे आनंदानं नाचू लागू लागले। आणि मग मात्र अगस्ती ऋषींना विचारलं, आम्ही कुठं राहावं, भारद्वाज ऋषींना पत्ता विचारला, रस्ता विचारला आणि अगस्ती ऋषींना राहण्याचं ठिकाण विचारलं। राहण्याचं ठिकाण विचारल्याबरोबर अगस्तींनी सांगितलं, भगवान कौन सी जगह है जिधर आप रहते नहीं हो, आपसे खाली तो कुछ भी नहीं, वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभ, भगवान सभी जगह तो आप छा रहे हो, जिधर हो तो आप उधर ही आप हो, आपने पूछा है तो जगह बता दो राघवेंद्र, मैं आपको एक स्थान बताता हूं। अगस्त्य ऋषि कहते हैं आइए अब चित्रकूट में प्रवेश करें। चित्रकूट का नाम वाल्मीकि की जबान पर आया, वाल्मीकि ने स्पष्ट बताया, राघवेंद्र सरकार आप चित्रकूट की ओर जाइए, चित्रकूट बड़ा प्यारा प्रदेश है, बड़ी साधना भूमि है, वन संपत्ति बड़ी रमणीय है। चित्रकूट क्या बताए, चित्रकूट गिरी करु निवास तव तुम्हार सब भांति सुपाशु, राघवेंद्र आप चित्रकूट पर निवास करिए, आपकी सब भांति मिट जाए, शैल सुहावन कानून चारु केरी केरी मृगनेहर बिहारु, आप चित्रकूट पर्वत पर निवास करिए राघव, वहां आपके लिए सब सुविधा है। अच्छा, सुहाने पर्वत है, सुंदर वन है, सिंह हिरण और पक्षियों का विहार स्थल है वो। उस काल में
करी केहरी भी रहे होंगे आज तो नहीं दिखाई देते, लेकिन बाबा जी ने कहा है कि चित्रकूट में क्या क्या है, नदी पुनीत पुराण बखानी, ये बड़ी पुरानी स्थलीय राघव चित्रकूट बड़ा प्यारा प्रदेश है। नदी पुनीत मंदाकिनी, उधर मंदाकिनी नदी बह रही है। नदी पुनीत पुराण बखानी अत्रि प्रिया निज तप बल आनी सुर सारी धार नव मंदाकिनी जो सब पातक पोतक डाकिनी। अत्रिची पत्नी अनुसया इन ही मंदाकिनी नदी प्रकट केली रामा। बर बर बर, तो जरा बताइए नाम क्या है? वाल्मीकि जी बता रहे सुर सरी धारी नाव मंदाकिनी, तिच मंदाकिनी नाव आहे। खरतर अत्री महाराजांचा नियम होता रोज पूजेला पाणी आणण्यासाठी गंगेवर जायचे, गंगेचं पाणी असल्याशिवाय पूजा करत नव्हते। पण बायकोला पाहावलं नाही अनुसयेला की अत्री महाराजांना खूप त्रास होतो म्हणून तिनं तपश्चर्या केली। रोज एवढ्या लांब पाणी आणावं जावं लागतं म्हणून तिनं तपश्चर्या केली आणि अंता तप के बाद इस प्रदेश में गंगा की एक धारा प्रकट हो गई, उसका नाम मंदाकिनी। मंदाकिनी अत्रि प्रिया निज तप बल आनी सुरसरी धार नाव मंदाकिनी जो सब पाल पातक पोतक डाकिनी राघवेंद्र चित्रकूट गिरी करू निवास। तू चित्रकूट पर्वतावर निवास कर राघवेंद्र, आणि मग चित्रकूट पर्वताकडे चालू लागले। चित्रकूट पर्वताकडे चालू लागले, तीनो चल पडे आणि चित्रकूट पर्वतावर आल्याबरोबर सगळे भिल्ल दर्शनासाठी येऊ लागले। नदी बहरी आहे, चित्रकूट जनो अचुल जे हेरी। खर तर चित्रकूटाची शोभा गोस्वामींनी फार सुंदर वर्णन केली। आवत देखत मोदित मुनिमुंदा चित्रकूट रघुनंदन छाये समाचार सुनी सुनी मुनी आये। चित्रकुटा भिल्ल लोक पुढाली, भिल्ल लोकांनी मदत केली, झोपडी उभारली लक्ष्मणानं। दोन झोपड्या उभारल्या, एक झोपडी लक्ष्मण राहतात, दुसऱ्या झोपडीमध्ये सीतामाई आणि प्रभू राघवेंद्र राहतात। जसा समाचार मिळाला ऋषी मुनी येऊ लागले, देवता लोक येऊ लागले आणि भिल्ल किरकिरात लोक येऊ लागले। तीन लोक येऊ लागली, तीन लोकांबरोबर प्रभूचा बर्ताव वेगवेगळा। देव आले की लांबून नमस्कार, ऋषी आले की साष्टांग नमस्कार आणि भिल्ल किल करात आले की त्यांना आलिंगन। देव तिघांबरोबर वेगवेगळे व्यवहार करतात। देवतांना लांबून नमस्कार, कारण देवाला माहिती होत प्रभूला की ही देवता लोक बडे चतुर है, जब तक रावण मरता नाही तब तक आते रहेंगे, एक दिन रावण मर गया की वापस मुझे देखने नहीं आएंगे, इससे लंबे से नमस्कार। ऋषी तपस्थली है, ऋषि महात्मा लोग है, इसलिए प्रभु दंडवत उनको करते हैं। और तीसरा जो है वो जो है तीसरे जो लोग आते हैं, या इकड़े हरिओम, इकड़े अवृत, या इकड़े इकड़े वृत्ति, इकड़े वृत्ति, ये जो तपस्थली जो है, तीन लोक राघव सरकार को मिलने आते हैं। हे आमचे हरिओम आहे। खरतर भागवत संप्रदायाची अतिशय चांगली सेवा करणारे व्यक्तिमत्व, आपल्या मुलीचं लग्न सुद्धा श्रीमद भागवत कथेत केलं। श्रीमद भागवत कथा मीच केली होती आणि आपल्या मुलीचं लग्न सुद्धा श्रीमद भागवत कथेत केलं। अतिशय भगवंतावर प्रेम असलेलं व्यक्तिमत्व। खर तर कालच त्यांचा मला फोन आला, पण कथेत उचलता आलं नाही, ते इथं फिरून फिरून गेले, पत्ता मिळाला नाही त्यांना, आज पुन्हा आले। भगवान चित्रकूट पर्वत पर आते ना जब, तब तीन लोग दर्शन के लिए आते, एक तो देव लोग आते, दूसरे ऋषि लोग आते और तीसरे भिल्ल किल किरात लोग आते हैं। देव बर्ताव तीनों के साथ एक सरकार नहीं करते, देव आए तो लंबे से नमस्कार, ऋषि आए तो दंडवत और भिल्ल लोग आए तो उनको आलिंगन। भगवान राघव सरकार को मालूम है देवता लोग कब तक आएंगे, जब तक रावण मरता नहीं तब तक आएंगे, एक दिन रावण मर गया तो वापिस ये मुंह दिखाने को आएंगे नहीं, लंबे से नमस्कार। महात्मा लोग आते तो उन्होंने बड़ा तप किया रहता है, मेरे लिए चित्त शरीर ये सब कुछ मुझे अर्पण किया, इसलिए उनको दंडवत।
और भिल्ल लोग आए तो ये बड़े प्यारे भाव से आते, इसको आलिंगन देते है प्रभु। तीनों लोग वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचं दर्शन घ्यायला येतात। चित्रकूटावर निवास चालू झाला। याच वेळेस इकडं गुहक परतीला लागला, भारद्वाज ऋषीच्या आश्रमापासून परतीला गेला, गंगेच्या किनाऱ्यावर आला आणि गंगेच्या किनाऱ्यावर आल्याच्या नंतर तो केवट प्रभूला सोडल्यापासून त्या नावेपाशीच बसून आहे। सारखा वाटेकडे पाहतोन ढळढळा अश्रू गाळतो कि मेरे राघव सरकार चले गए, अभी 14 बरस कितने बरस के बाद मुझे राघव सरकार का दर्शन हो जाएगा। गोह कहता दे केवट, अरे नाव अभी धंधे पे लगाओ, लोगों को इस तरफ से उधर छोड़ दो, उधर से इधर लेके आओ। नहीं भगवान, नहीं, जिस नाव को मेरे राघव सरकार के पाव लगे अभी उसी नाव को संसारिक के पाव नहीं लगने दूंगा भगवान, मैं आता नहीं। ए भिल्ल लोग मुझे मदद करो, ए केवट लोग मुझे मदद करो। सब केवट लोग, क्या करना है केवट, ये नाव उठाओ और नदी के बाहर बाजू में रखो। 14 वर्ष केवटान त्या नावेला संसारिकाचे पाय लागू दिले नाही। गोहक पलीकडे गेला, सुमंत प्रधान रथात बसून डोळे सुजले होते, डसडसा रडत होता, अजून अयोध्येत गेला नव्हता। आप गए नहीं महाराज, आवत जाके क्या करू, कई कई तो कई कई को तो पूछने का अधिकार नहीं। सुमित्रा पूछेगी नहीं, महाराज पूछने के अवस्था में नहीं है, क्यों मेरे राघव को क्यों नहीं लाया, लेकिन मेरी कौशल्या मां पूछेंगी मेरे राघव को लाया। कैसे जाऊं महाराज, अवध के लोग तो राह देखते रहेंगे, ऐसा नहीं करना चाहिए। सुमंत प्रधान जब राज्य संकट में रहता है तो उधर का प्रधान उधर चाहिए, चलो मैं आपको छोड़ के आता हूं। पांढरे घोड़े काले नीले पडले होते, ज्या दिवसापासून राघव सरकारला सोडलं होतं, दाना पाणी खाला नव्हता, रथ हकायला गोहक बसला आणि पाठीमाग सुमंत प्रधान बसले, पण घोड़े वळून 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 परत गंगेकडेच तोंड करून उभे राहायचे। त्यावेळी गोहकान चाबूक मारला, मत मारियो महाराज, मत मारियो। जिस दिन से राघव गए, ये अश्व ने बच्चे थे ना जब राघव लखन, तब अपने शरीर पे बिठा कर उनको सवारी की है। अभी तो वो तो खाते पीते नहीं, उस दिन से उन्होंने कुछ खाया नहीं, खाली रोते रहते हैं, बाबा जी मत मारियो। सुमंत प्रधान हातातले लगाम गोहकाच्या घेतात आणि घोड्यांना चालवण्याचा प्रयत्न करतात। जबरदस्तीने घोडे अयोध्येकडे निघतात, वारंवार माग वळून पाहता गंगेकडे आणि अयोध्येच्या बाहेर आले, पण अजून दिवस मावळलेला नव्हता। सुमंत प्रधान विचार करतात, दिवस मावळू द्या, मग आतमध्ये जाऊ, कारण लोक विचारतील, माझ्याकडे पळत येतील की राघवाला आणलं नाही, काय उत्तर देणार। अंधार झाला आणि अंधार झाल्याबरोबर सुमंत प्रधान रथ घेऊन अयोध्येच्या महालाच्या बाहेर आला। महालाच्या बाहेर आल्याबरोबर शेवक आले, रथाचे घोडे पकडले आणि इकडं तिकडं पाहिलं तर अश्वशाळेतले घोडे सुद्धा रडत होते, गायी रडत होत्या। राम राघवाच्या आठवणीनं नाथ महाराजांनी वर्णन गोड केलं, गायीचे गळती लोचन वना जाता रघुनंदन, अश्व गज करता तिरुदन दुःख पाशान उलती। नाथ महाराज म्हणतात गायी रडू लागल्यात, अश्व रडू लागलेत, अरे दगड उकलली रे, पाना फुटला त्यांना, दोहीच्या तटा जीवन जेवी तळमळती मीन, तेवी अयोध्येचे जन रामाविन तळमळती। नाथ महाराज वर्णन करतात भावार्थ रामायणामध्ये, अरे अरे दोन तटावर पाणी असावं,
आणि मध्ये माशे कोरड्या जागेत असावे, जसे तळमळतात ना तशी अयोध्येची लोक डसडसा रडतात. आणि तेवढ्यात सुमंत प्रधान रथातून खाली उतरले आणि आत्मदी विलाप ऐकू आला. कौसल्या रडत होती, अरे माझ्या श्रीरामा मनमोहना मेघशामा विवळ सांडोनिया भा वना दुर्गमा केविजाशी बाळ माझा केविल वाणी कुठे पिशील बाळा पाणी कसा कोपला कैवल्य दानी परतून ये रे श्रीरामा. माझा बाळ केविल वाणाय कुठं पाणी पिशील, अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळा वना मजाला प्रेम पाना कुणा पाजुरे राघवा. रडू लागली रे, रडू लागली. आणि तेवढ्यात बाहेरून आवाज आला, आणि बाहेरून आवाज आला घोड्यांचा पळत आली पळत. जशी कौसल्या पळत आली रथाचे घोडे उलट्या माना हणू लागल्या, हलू लागले. मत आ जायो मैया नहीं लाया हमने, राघव को नहीं लाया, जानकी को नहीं लाया, लखन को नहीं लाया, मत आयो मत आयो. उलट्या माना हलू लागल्या आणि त्यावेळेस कौसल्या आली, रथाचे मागचे पडदे बाजूला केले आणि आतमध्ये पाहिलं कुणीच आणलं नाही. रथाच्या चाकावर डोकं आपटून रडू लागली, रथाच्या चाकावर. नको तापुरे भास्करा माझा राघव येतो वना, अरे सूर्या तापू नको रे, माझा राघव वनाला येतो. ए धरणी माते माझ्या राघवाचे पाय कोमलेत ग, त्याला सांभाळ. जबरदस्तीनं ओढत सांभाळत महालात कौशल्येला नेलं, जिथं दशरथ राजा झोपलेला आहे, डोळे उघडत नाही, डोळ्यातून अश्रू गळत आहेत. आणि त्यावेळी नमस्कार केला, महाराज अयोध्येचा प्रधान सुमंत तुम्हाला मुजरा करतो. महाराज ओट फक्त फडफडले आणि पुटपुटलेल्या ओठातून शब्द निघाला, माझा राम माझा राम. नाही आणला महाराज, आयुष्यभरात तुम्ही दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या या सुमंत प्रधाना, पण आज मात्र हरला तुमचा सुमंत प्रधान महाराज, हरला. मी रामाला परत आणू शकलो नाही, मी आणू शकलो नाही. कौशल्यनं दंड धरले दोन्ही सुमंत प्रधानाचे. सुमंता माझ्या रामानं काही खालं रे, माझ्या जानकीनं काही खालं. पहिल्या दिवशी उपवास राहिले तमसा नदीच्या तीरावर, दुसऱ्या दिवशी फक्त पाणी प्याले, तिसऱ्या दिवशी गुहकान श्रृंगबेरपूरच्या जवळ फलाहार केला आणि तिथं वडाचा चीक डोक्यावर ओतून जटा बनवून राघव सरकार वनवासाला निघून गेले. जसा राम वनवासाला गेला हे कळालं परत आणलं नाही, दशरथ राजाची स्थिती बिघडू लागली. दशरथ राजाची स्थिती बिघडली. उषाला कौसल्या बसली पायाला, सुमित्रा बसली सुमंत प्रधान उजव्या हाताला. भिंतीकडे पाहतात दशरथ राजा. कौसल्ये त्या भिंतीवर काय भिंत आहे महाराज, खोट बोलतीये तू. काही काही सांग त्या भिंतीवर काय भिंत आहे महाराज, खोट बोलते तू. सुमंता या दोघी खोट बोलता, सांग त्या भिंतीवर काय भिंत आहे महाराज. तुम्ही तिघही खोट बोलता, त्या भिंतीवर तीन चिता जळतात. तू श्रावण बाळ, त्याची आई बाप, आई बाप मला शाप देतात रे सुमंता. राजा आम्ही पाणी पाणी करताना मरतोय, तू सुद्धा पाणी पाणी करताना मरशील. तुझं एकही बाळ जवळ नसेल, शाप देतात रे मला. तीन चिता जळतात, चढल्या चिता चढल्या, त्यातून उठले श्रावणाचे आई बाप. शाप देतात रे, घागर फेकून दिली पाण्याची, मला शाप देतात राजा. बिना पाणी पाणी करशील मरशील, परंतु तुझं पोरग पाणी पाजायला नसेल. रामा राम 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 राम, सहा वेळा राम राम म्हटला आणि दशरथ राजानं प्राण सोडला.
राम राम कही राम राम कही राम तनु परिहारी रघुवर बिरव राव गयु सुरधाम राम 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 सहा वेळा राम म्हणला दशरथानं प्राण सोडला. कौशल्या उशाशी बसली होती तिला वाटलं महाराजांची शुद्ध हरपली म्हणून नाकाजवळ हात नेला श्वास लागला नाही. कौशल्याला कळालं महाराजांनी प्राण त्याग केला. कौशल्यानं मिठी मारली महाराज. त्याच वेळेस सुमित्रेनं पाय धरले आणि रडू लागली. सुमंत प्रधानानं हात धरला मालक हरला तुमचा सुमंत प्रधान हरला महाराज. वशिष्ठ आले सुमंत प्रधान कौशल्याला सांगतात वशिष्ठ आले. वशिष्ठाला चरणावर जाऊन कौशल्या पडली आणि खूप रडली. शोक विकल सबलो नहीं रानी रुखुशियो बनो तेरे बनवानी. शोक विकल सबलो नहीं रानी समाजिक बनो तेरे बनवानी. करही भिला काशींनी कौशल्याला धरलं सावरलं आणि कौशल्याला सावरल्याच्या नंतर सुमित्रा रडू लागली महाराजांच्या चरणावर स्पर्श करून. पंचमहाभौतिक शरीर पाहिलं वशिष्ठांच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला सांगू एखादी बहीण रडेलो भाऊ मेल्यावर कारण तिचं राखी बांधायचं नातं संपलेलं असत. रक्षाबंधनाचा दिवस तिच्यासाठी संपलेला असतो म्हणून बहीण भावासाठी रडेल. बाप मेला किंवा पोरग मेलं तर आईबाप रडतील कारण म्हातारपणाचा आधार संपला. बाप मेला तर पोरग रडेल. लहानपणापासून ज्या बापानं सांभाळलं तो बाप संपला. एखादा श्रीमंत माणूस मेला तर गाव रडेल. राज्य शोक करील. शासकीय सुट्टी दिली जाईल. फार मोठा व्यक्ती मेला तर विश्व रडेल. पण तुम्हाला सांगू माझ्या दृष्टीनं त्याची मृत्यू महान आहे का जो माणूस मेल्यावर एखादा संत रडेल. वशिष्ठ रडले. हो वशिष्ठ रडले. दशरथ राजाचा मृत्यू धन्य झाला. महाराज वशिष्ठाला विज्ञानाचं ज्ञान होतं. महाराजांचं दशरथ राजाचं शरीर तेलाची नौका भरून ठेवली आणि त्या तेलाच्या नौकेमध्ये शरीर ठेवलं. शिवकांना बोलवलं तुम्ही कैकई देशामध्ये जा. मामाच्या गावाला असलेले भरत आणि रिपुसूदन शत्रुघ्न यांना घेऊन या. त्यावेळी शिवक निघाले. कौशल्येनं सांगितलं महाराज उनको इधर बुलाइए. शिवकांना बोलवलं त्यांना शपथ द्या की भरत आणि शत्रुघ्नानं किती विचारलं तरी अयोध्येत काय झालंय हे मात्र सांगायचं नाही. तुमच्या पित्याचं निधन झालंय हे सांगायचं नाही. फक्त आठवण काढली म्हणून पटकन बोलवलं एवढंच सांगा. शपथी दिल्या शिवकांना आणि घोडेस्वार निघाले कैकई देशाच्या बाजूला. कैकई देशाच्या बाजूला पोहोचले. भरत आणि शत्रुघ्न पुढे सांगितलं आपको महाराज ने याद किया आपको जल्दी बुलाया है. पण हे सांगत असताना सेवकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. भरत आणि शत्रुघ्न विचारतात क्यों रोते हो. त्यावेळी सेवक सांगतात कुछ नहीं मालक आपको बहुत दिन के बाद देखा इसलिए आंख में आंसू चले आए. बताते नहीं कि महाराज चल बसे है. फिर अश्व दौड़ने लगे. शत्रुघ्न एका घोड्यावर भरत एका घोड्यावर दास दास ते सेवक
दोन सेवक दोन घोड्यांवर आणि अयोध्याच्या वेशीवर आले. प्रत्येक वेळेस भरत आणि शत्रुघ्न आला की दशरथ राजा लेकरांना छातीशी लावायचे, मुके घ्यायचे, पण आज दशरथ राजा दिसत नाही. राम आणि लक्ष्मण पुढे असायचे आपल्या भावांना मिठी मारण्यासाठी, पण आज राम लक्ष्मण दिसत नाही. अयोध्येची सगळी लोक माना घालून खाली उभी आहे चुपचाप. भरताला वाटायचं अयोध्येत काय झालंय विचारावं. संपूर्ण अयोध्या दुःखात होती, फक्त आपली पोरगा आपला आला भरत म्हणून एक व्यक्ती सुखी होती, आनंदित होती. तिचं नाव कैकेयी. कैकेयीनं आनंदानं आरतीची तयारी केली पोराला ओवाळायला. अजून नवऱ्याचं मयत पडलेलं आहे. दोन पोरं आणि सून वनवासाला गेलेली आहे आणि ही आरती तयार करते. भरत माँ के पास आ गया. माँ ने आरती उतारी, अर्ध्य दिया, स्वागत किया. भरत को हाथ में पकड़कर अंदर ले गई. सारे अवध में कैकेयी एक ही प्रसन्न थी. भरत जी भीतर गए और कैकेयी भरत को पूछने लगी, बेटे मेरे मायके में सब कुशल तो है ना? क्या पूछती है? इधर तो पति मर पड़ा है, दो बच्चे तो वनवास चले गए, एक बहू वनवास चली गई, अवध स्मशान में बदल गया. महाराज निकल पड़े और ये पूछती आरती उतारने के बाद, भरत मेरे मायके के सब कुशल तो है ना? हाँ माँ, सब कुशल है, सबने याद दिलाई. बड़े ने आशीष दिया, छोटे ने प्रणाम के लिया, लेकिन बोलते बोलते भरत की आंखें भर आई. अब विलंब मत कर माँ, मेरे कुटुंब सब कुशल है ना? मेरे पिताजी कहाँ है? कौशल्या जी कहाँ है? मेरे राघव दादा किधर है? मेरे लक्ष्मण दादा किधर है? और मेरी माँ जानकी किधर है? अभी तो दिखाई नहीं दिया कुछ माँ. जेव्हा जेव्हा मी यायचा तेव्हा सगळेजण माझ्या स्वागताला हजर असायचे. बाबा जवळ घ्यायचे, गालाचा मुका घ्यायचा, डोक्यावर हात फिरवायचे. राम भैया, लक्ष्मण भैया मिठी मारायचे. जानकी माता लांबून पाहायची. पण आज मात्र कुणीच आलं नाही. माझ्याकडून काही चुकलं का माते? कुछ भूल हो गई हमारे से? रघुकुल की मर्यादा तोड़ दी मैंने माँ, सब लोग मुझसे रूठ गए. क्यों क्यों दिखाई नहीं देता? ज्यावेळी भरत जिद्द करायला लागला त्यावेळेस कैकेयीला मजबूरन सांगावं लागलं, तात बात मै सकल संवारी. खर तर मै मंथरा सहाय बिचारी. बा अयोध्येमध्ये बरंच काही घडलं, पण बिचारी मंथरा माझ्या मदतीला होती. बिचारी हा बिचारी मंथरा माझ्या मदतीला होती म्हणून मी सगळं सावरलं. मा ऐसी कौन सी बात हो गई की मंथरा का सहारा लेके तुझे अयोध्या सवारनी पड़ी? क्या कहूं बेटा, तेरे पिताजी ने मुझे दो वर दिए थे, वो वर मैंने मांगे, सब कुछ तेरे लिए किया बेटा. मैंने क्या किया माँ मेरे लिए? मैंने दो वर मांगे. कौन से वर मांगे माँ? मैंने वर मांगा था पहले वर से तुझे टीका और दूसरे वर से तापस बेस विशेष उदासी 14 वर्ष राम वनवास. राम वनवास, राम वनवास. भरताच्या डोक्यावर आघात झाला. शत्रुघ्न रडू लागला. हे क्या किया मा तूने? सचमुच तूने क्यों किया? एवढ्यात एवढ्यात मंथरा सजून आली. तिला वाटलं काहीतरी बक्षीस मिळेल आणि मंथरेला पाहिलं शत्रुघ्नानं लात घातली कमरेमध्ये. शत्रुघ्नानं लात मारली. भरतानं हे सगळं ऐकलं. जब राम वनवास की कठोर बात सुनी भरतही विसरे उपितु मरण सुनत राम बात गौन. बापाचं मरण सुद्धा विसरलं. कैकेयीने सांगितलं तर राम वनवासाला गेला भरता, त्यामुळे तुझ्या पित्याला शोक झाला, तुझा पिता मरण पावला.
बापाचं मरण सुद्धा विसरला, राम वनवासाला गेला, रामावर अत्यंत जीव भरताचा, आणि मग मात्र भरत दगडाप्रमाणे स्तंभित झाला. भरताला कळेना, शत्रुघ्न रडायला लागला. आणि मग क्या किया मा तूने, वरदान मांगते समय ए मा तेरे मुंह में कीड़े क्यों न पड़े, मां तूने सरयू का जल पिया होता तो ये वरदान नहीं मांगती, मेरा राम भैया वनवास गया, प्रभु द्रोही के रूप में मुझे प्रस्तुत करना पड़ता, मां तू कुमाता हो गई, मां आज से मैं तुझे मां नहीं कहूंगा, मां कुपुत्र जन्म लेते हैं, मां कुमाता कभी जन्म नहीं लेती, हमने सुना था लेकिन अभी तो इतिहास गवाह हो गया, मां कुमाता तू तो पैदा हो गई, चांडालीन हो गई तू तो, मेरे राम भैया को वनवास किसने मांगा था, कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवति, कुमाता तो कभी जन्म नहीं लेती, मां तूने ले लिया, मैं जग को ढोल पिटा कर कहूंगा ये भरत कि मेरे लिए मेरी मां कुमाता बन गई, आज से मर गई मेरी मां, तूने ये क्या कर दिया, तेरे को ये समझ नहीं आया कि भरत को कभी गद्दी नहीं चाहिए थी, मेरा भाई मेरा राघव चाहिए था, मेरा तो प्राण निकल गया, अभी तो गद्दी पे बैठकर क्या करूं मैं, कुल मर्यादा तूने तोड़ दी, मां अभी तो लगता है तेरा गला घोड़ दूं, लेकिन रघुकुल की मर्यादा है, तू जननी हुई मैं क्या करूं, इस किससे फरियाद करूं, हात परत माघारी घेतले गळ्यापर्यंत गेलेले, तू आईये म्हणून तुला सोडून देतो, कुठे तक्रार करू, तू काय केलं हे, तेही अवसर कुबरी तहाई बसन विभूषण विविध बनाई, मंथरेला लात मारली, मंथरा गेली शेवटी कौशल्येकडे येतात भरत, आणि भरत रडतात कौशल्येला पाहिलं, मा आई म्हणून आवाज दिला कौशल्येला, बिलगले, मा मुझे गद्दी नहीं चाहिए थी, किसी ने कहा मुझे गद्दी चाहिए थी, अगर यदि मुझे गद्दी चाहिए थी, मेरे मन में था कि राघव भैया बनवा जाए, मां गोवध करने का पातक मुझे लगा दे, मां मुझे गद्दी नहीं चाहिए, मां किसी स्त्री के पेट में बच्चा पल रहे हो, हत्यारा होके उसके टुकड़े करके काट डाले, वो पातक मुझ पे चढ़े, मां यदि मुझे राघव भैया को वनवास और मुझे गादी चढ़, मां सब ब्राह्मण सोए हुए और वो पाठशाला को आग लगा के सब ब्राह्मण मर जाए, इतना पातक मुझ पर लगा दे मां, जो मुझे गद्दी चाहिए थी, शायद मैं गद्दी मांगता, मां स्त्री हत्या, गो हत्या, अपने गुरु हत्या, इतने जो पातक है ना सब मुझ पे लगा दे, यदि मैंने गादी मांग दी होती और मेरे राम भैया को वनवास मांगा होता, सोचियो विप्र जो विद बिहाना, चारों आश्रम चारों वर्ण सब गिनती बताते हैं, वो गिनती में जितने पातक आते हैं ना मां वो मुझ पर लगा दे, लेकिन मैंने कभी ऐसा सोचा नहीं था, शेवटी चिता रचली गेली, चंदनाची चिता शरयूच्या तटावर रचली गेली, दशरथ राजाचं प्रेत त्या चितेवर ठेवलं गेलं, आणि त्यावेळेस भरताच्या कानावर आलं की आता कौशल्या पती बरोबर निघाली सती जायला, भरत आला हात जोडले, मां क्या सुन रहा हूं मां, क्या भरत आप तो जा रहे, अभी जीके भी क्या करूं, महाराज तो रहे नहीं, बच्चा तो गया वनवास, अभी जीकर क्या करूं, महाराज के साथ चला जाऊं, मां जायचंच आहे ना तुला, चितेवर मांडी घालून बस, मां एका मांडीवर शत्रुघ्न बसेल आणि दुसऱ्या मांडीवर भरत बसेल, मां तुला आम्ही जाऊ देणार नाही सती, मां भरताच्या वचनावर विश्वास असेल तर विश्वास ठेव, मां सती जाऊ नको, मी माझ्या राघव दादाला परत आणीन आणि राम राज्य निर्माण करीन, फक्त तू सती जाऊ नको, मां भरताचा हात धरला, इतकी रडली, भरताला मिठी मारून कौशल्या आई आजपासून हा भरत तुझा मुलगा आहे, मी वचन देतो की मी राघवाला परत आणीन,
चिता पेटली आणि चिता पेटल्या बरोबर सगळं संपलं. भरतानं शत्रुघ्नाला मिठी मारली, तुफान मारा सुटला. चंदनाची चिता धडाडून पेटली. भरत शत्रुघ्न बापाच्या चितेकडे पाहून अश्रू ढाळतात. आता राम दादाला आणि लक्ष्मण दादाला काय उत्तर द्यायचं? कौसल्यानं दोन्ही लेकरांना जवळ धरलंय. सुमित्रा पलीकडच्या बाजून आली आणि चौघ मिळून ढळढसा रडतात. वशिष्ठ डोक्यावरून हात फिरवतात. बाबा सबाबी खतम हो गया, अवध की रौनक खतम हो गई. बाबा बाबा सगळं संपलं, मुळापासून झाड उपटलं, घरट पडलं, चिरडून गेलं. बाबा काही राहिलं नाही. वशिष्ठ ढळढसा रडतात. मुळापासून झाड उपटले, मोडले घरटे फार चिरडले. मुळापासून झाड उपटले, मोडले घरटे फार चिरडले. हळूहळू चिता थंड झाली. सगळेजण महालात आले, पण भरत मात्र आपल्या बापाच्या चितेकडे पाहून ढसढसा रडला. एकदा बाप गेला की सगळं गेलं गड्या, काही राहत नाही. तुम्हाला मी एक सांगू, आयुष्यभरामध्ये तुम्हाला खाली खेचायला सगळी लोक बसली तो, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी हा खाली कधी येईल याचा विचार करतात. जगामध्ये दोन व्यक्ती अशा आहेत, आई आणि बाप. आमचं लेकरू आमच्यापेक्षा मोठं झालं पाहिजे आणि बाप आपल्याच आपलं प्रतिबिंब जे आपल्याला मिळालं नाही ते माझ्या लेकरानं करून दाखवावं, ही जिद्द बापाची असते. एकदा बाप गेला की सगळं संपलं, सगळं संपलं. माय बाप, अरे आपण म्हणतो बापानं आमच्यासाठी काय केलं? आईनं मर्टिनिटी होम मध्ये कळ्या घेतल्या आतमध्ये, पण दवाखान्याच्या उंबऱ्याच्या बाहेर छातीत कळा घेतल्या ना तो बाप असतो गड्या. वाक्य ध्यानात ठेवा, आयुष्यभर छातीत कळा घेत राहते रे लेकरांसाठी. किती कर्ज होऊ दे, सावकार जर आला ना हाताला धरते, लांब नेते. शेठजी जरा पलीकडे जाऊन बोलू का? तर घरच्या तेव्हा कोसाळते घर, बाप तलवार ढाल, बाप
पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातील थेंब तुला दिसणार कसा बाप रे गेला की गेला पोरग शिकलं कामधंदे नाही बँकेत बाप सर्व्हिस करतो आणि रोज बापाला म्हणतो माझ्या जीवावर खातोय माझं जर काही झालं तर काय करशील मी आहे म्हणून चाललंय पोराला राग यायचा बँकेत काम करतोय शेजारी दुसरा मनुष्य काम करतोय त्याची पोरगी इंग्लिश मीडियमला शिकते आज मॅडमनं दोन तीन बँड दिलेत एक बँड स्वतः बांधायचा हातात दुसरा तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याला बांधायचा आणि तिसरा त्याच्याकडे द्यायचा तो जगात जास्त प्रेम करतो ना त्यानं त्याच्या हातात बांधायचा ही शाळेतून आलेली पोरगी आपल्या पप्पाच्या शेजारी काका काम करतात रोज चॉकलेट देतात म्हणून गेली काका हात पुढे करा पट्टा काढला आणि हातात बांधला आणि एक दुसरा पट्टा दिला काका तुम्ही की नाही जगात जास्त प्रेम करता त्याच्या हातात बांधा बरं हा पट्टा दुपारच्या सुट्टीत आलेली एक तिनं पट्टा दिला यानं खिशात ठेवला संध्याकाळी बँक सुटली घरी गेला नांगणातून आवाज दिला पप्या ए पप्या आज वाटलं म्हातार बाहेरून आवाज मारतय मारतय काय नु खाली येईना आई पुढे आली जा ना बाळ्या पप्पा आवाज देतो ना मी नाही जाणार अंगणात उभा राहिला इकडे गाढवा हात पुढं कर हात पुढं केला खिशातून पट्टा काढला लेकराच्या हातात बांधला आईला कळे ना काओ हे काय म्हणला काही नाही ग माझ्या शेजारी काम करतो ना त्याच्या पुरीनं आज दोन पट्टे आणले होते एक माझ्या हातात बांधला आणि म्हणली काका जगा तुम्ही जास्त प्रेम करता की नाही त्याच्या हातात बांधला या गाढवापेक्षा कुणावर जास्त मी प्रेम करतो पोरानं पाय धरले डसडसा रडला पप्पा आज मला कळालं तुम्ही किती प्रेम करता तुम्ही नेहमी म्हणायचे माझलाय माझ्या जीवावर खातोय मी जर मेलो तर काय करशील मी आज खता औषधाच्या दुकानातून बाटली आणली होती औषधाची बाटली आज पिणार होतो पप्पा आयुष्य संपवणार होतो आज मला कळालं तुम्ही किती प्रेम करता आता सगळं जग एका बाजूला असलं आणि तुम्ही माझ्या बरोबर असले ना पप्पा मी कष्ट करील मी उभा राहील तुम्हाला यशस्वी होऊन दाखवेल बापाचं प्रेम सुप्त असत घड्या बाप एकदा निघून गेला ना कळेल हे हरिओमणी आमच्या गावाकडचे माझा बाप माझे व्हिजिटिंग कार्ड खिशातून घेऊन फिरायचं आणि लोकांना द्यायचा सांगायचा मी शिवाळे महाराजांचे वडील मी म्हणायचा का सांगता ते म्हणायचे तुला नाही कळायचं बाप निघून गेला गड्या तुम्हाला सांगू आता 24 वर्ष लागलं मी परमार्थामध्ये दोन तप झाली पण सुरुवातीला कीर्तन करायचं ना बाप म्हणायचा कुठेही कीर्तन करून घरी यायचं कुठंच थांबायचं ना मी म्हणायचं काय अडकलंय माझं माझ्याकडे यांचं कीर्तन झालं की अर्ध्या तासात फोन असायचा कुठेही तू मला काच लागायचं पण 7 झाली आता 8 लागलं बाप मरून आता कुणाचा फोन येत नाही कुठेही म्हणून सांगू आता जवळजवळ वर्षभरात आम्ही मगाशी केल्या की 28 कथा वर्षभरात केल्या आम्ही ही 28 कथा आहे एका माग एक 3-3 महिने मी तालुक्यात नाही 4-4 महिने नाही पण कुणाचा फोन येत नाही आता कधी येशील म्हणून कारण बाप एकदा गेला सगळं संपतो काही राहत नाही बाप घराचा आधार आहे मला आत्ता कळतंय की बाप मला का सांगायचा कारण त्यावेळेस माझं वय होतं मला सांगा 24 माझ्या वयाची जर विचार केला तर मी 22-21 वर्षाचा हा कुठं राहिला पाय घसरला तर जगात एवढं मोठं होणार नाही आणि म्हणून माझं लेकरू कुठं फसू नये हा विचार बापाचा मनात असायचा म्हणून बाप म्हणायचा कुठं एकदा बाप गेला ना सगळं संपलं आणि फार सिडी ढवांवर कीर्तन केली मी सुरुवातीला 200 कीर्तन केलं होतं मी 51 प्रवचनाची द्यायची आणि मग मारुती 800 गाडी घेतली मी आणि मंचरला निघालो बापानं विचारलं कुठं चालला मी म्हटलं
मंचरला चाल. तेवढ्यात आई आली, म्हणली अरे माझे पाय दुखतात रे. म्हणलं आई दवाखान्यात जायचं का? आई म्हणली नाही, गोळ्या घेऊन ये. मी मंचरला गेलो, मित्र भेटले, पुण्याला गेलो. रात्री 1:30 वाजले मला यायला. बाप माझा अंगणातच झोपला होता, पण जागा होता. लाईटीचे हेडलाईट पाहिले त्या मारुती 800 आणि पुढं आला दरवाजापाशी. मला भीती वाटली, दरवाजा उघडला, कुठं गेला होता? म्हणलं बाबा पुण्यात गेलो. गोळ्या आणल्या का? मी विसरलो होतो गोळ्या आणायच्या आईला. मी म्हणलो विसरलो. आग लाव तुझ्या कामाला म्हणले. आत्तापर्यंत कणत होती, आत्तापर्यंत झोपली आत्ता ती. मला इतकं रडायला आलं, इतकं रडायला आलं. मी बापाच्या कमरेला मिठी मारली, इतका रडलो. माझ्या डोक्याहून हात फिरवला माझ्या बापानं आणि खिशात हात घातला आणि गोळ्यांचं पाकिट माझ्याकडे दिलं. म्हणले लांडेवाडीला दूध घालायला पोरं जातात, त्यांच्याकडे मी 50 रुपये दिले होते. मला माहिती होतं तू विसरशील म्हणून मी गोळ्यांचं पाकिट आणून ठेवलंय. हे घेऊन जा आणि तिला दे आत्ता. आणि तिला म्हणावं तू आणले, मी आणले म्हणून सांगू नको. तो बाप असतो, बाप मरून गेला. मी पनवेलला कीर्तनाला होतो, शेवटची माफी सुद्धा मागता आली नाही. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत प्रेम करायला शिका, नंतर फक्त आभास राहतो. आभास बाप माझा घराचा आधार, त्याच्या वरी संसार. बाप माझा घराचा आधार, त्याच्या वरी उभा हा संसार. तरी तो कष्ट पर नाही रात्र ना दुपार, आमच्या जीवनात किती आहे त्याचे उपकार. बाप माझा घराचा आधार, त्याच्या वरी पडले. 12 काल परवा बाप म्हणला गाडवा मी लोकल पकडतो, 8 जातो. अरे इतक्या कष्ट करतो रे तुमच्यासाठी आणि तुला मार्क पाडता आले नाही. पोरग म्हणलं पप्पा जास्त बोलायचं नाही तर घर सोडून जाईल. बाप म्हणला जा. पोरानं कपडे भरायला सुरुवात केली, रागानं निघून गेलो. आई त्या रात्री झोपली नाही, या कुशीहून त्या कुशीहून. बाप लुंगी लावून झोपलाय, फक्त झोपायचं नाटक केलंय. डोळे मिटलेत पण झोपत नाही तो बाप असतो. वाक्य ध्यानात ठेवा. आई दरवाजाची कडी काढून ठेवलेली आहे, कधी रात्री चालत लेकरू आतमध्ये. एक भाकर रोज जास्त करून ठेवते आल्यावर जेवण. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. आई कोमेजली आता खरंच लेकरू रागानं निघून गेलं. पण बाप धीर धरून आहे. आतून भीती वाटते लेकरू जाईल पण परत येईल याचा सुद्धा भाव आहे. आज रात्री 1:30 दरवाजा वाजला. आई उठली आणि दरवाजाजवळ गेली. पोरग आलं होतं. गाडवा किती रे दिवस लावले, रोज तू यासाठी एक भाकर जास्त करते, थांब आता मी भाकर आणते, चटणीन भाकर खा. आजच्या दिवस गल्लीत कुठतरी राहा, उद्या सकाळी तू या बापाला समजून सांगते, मग घरात घेते. या दोघांचं बोलणं चालू असताना बाप उठला, लुंगी सावरली आणि लाईट लावली, दरवाज्यात आला. पोरग घाबरलं, पळून गेलं. आईच्या हातातली भाकर, शेंगदाऱ्याची चटणी एका बाजूला, भाकर एका बाजूला, पोरग पळून गेलं. बापानं पाहिलं, म्हणले काय ग एवढ्या रात्रीची कुणाबरोबर बोलत होती? काही नाही हो, गल्लीत त्या गाया येतात ना, त्यांना भूक लागते म्हणून भाकर देत होते त्यांना. बापानं पाहिलं शेंगदाण्याची चटणी आणि भाकर, म्हणला वेडा समजली काय मला? जगात एकमेव तू बाई असशील की गायीला चटणी सहित भाकर देते. आला होता ना तो? आला होता ना? मग रडायला लागली. हा आला होता. अगं वेडे, तुझं आईचं हृदय आणि माझंही बापाचं हृदय. ज्यावेळी तो कपडे भरित होता ना त्यावेळी अलगत त्याच्या खिशात मी 500 रुपये ठेवून दिले होते का? तर रागाच्या भरात माझं बाळ लांब गेलं तर परत त्याला यायला गाडीला पैसे असावेत. तो बाप असतो घरी. आणि म्हणून दशरथ राजा गेला, पोरकी झाली रे पोर. आई मेल्यावर माणूस अनाथ होत नाही कधी, बाप गेल्यावर अनाथ होतो. ज्या पोरांना बाप नाही ना त्यांची घरं पहा कशी आहेत. अरे बाप झोपलेला असू द्या, फक्त लेकराच्या पाठीवर हात टाकू द्या.
हजार हत्तीचं बळ येतं त्या पोराला. ध्यानात ठेवा, ज्या बाईला पती नाही ना तिच्या पुरीचं लग्न असू द्या बरं, याच्या पाया पडन, त्याच्या पाया पडन, पत्रिका छापील, दीर सगळे नातेवाईक यांच्या पाया पडन का, तर माझ्या लिकीचं लग्न आहे कारण पुरीला बाप नाही. पण ज्या दिवशी लग्न आहे ना त्याच्या आणल्या रात्री लिकीला घेतीन, जवळ घेतीन, बशवीतीन, आज तुझा बाप पाहिजे होता ग, आज मी सगळं केलं पण तो या बापानं खूप काही केलं असत. लग्नाच्या दिवशी सकाळी हाताला धरती आणि बापाच्या फोटोचं दर्शन घ्यायला लावती, बस बापाच्या फोटोचं दर्शन, आज तुझा बाप पाहिजे होता. बस बाप कळत नाही रे, आयुष्यभर झिजत राहतो पण बाप गेल्यावर माणूस अनाथ होतो. वाक्य ध्यानात ठेवा, मी कालही बोललो की ज्या महिलांना आई बाप आहेत ना, बाप आहे ना, दिवाळीच्या सणाला तिला विचारावं लागत नाही, पण ज्या ताईला बाप नाही ना तिला भावाला फोन करावं लागतं, दादा कधी रे येऊ दिवाळीला, वहिने कधी येऊ दिवाळीला, ए अरे बाप मेला ना. रक्षाबंधनच्या दिवशी राख्या घेऊन उमऱ्यात हजर राहती, वहिनी खाटावर झोपली, भाऊ कामाला गेलाय, अर्धा तास झालं पण कुणी आतमध्ये ये म्हणत नाही, त्यावेळेस तिला आईबापाचं महत्व कळतं. माझा बाप असताना तुकडा वळून टाकला असता, मुका घेतला असता, आईनं नाऊ माकू घातलं असतं, आईने स्वयंपाक करून खाऊ घातलं असतं, भिकाऱ्यासारखी अर्धा तास झालं अंगणात उभी आहे, मिलेल्या आईबापाच्या फोटोकडे पाहतीन म्हणते पांडुरंगा भिकाऱ्यासारखी अर्धा तास उभी आहे पण मला आतमध्ये कोण ये म्हणत नाही. त्यावेळी बाप कळतो रे, त्यावेळी आई कळते. एकदा बाप गेला की चपला काढायची जागा संपली, आणि आई गेली की माय गेली की माहेर संपलं. वाक्य ध्यानात ठेवा, म्हणून हे दोन्ही फार गरजेचे आयुष्यामध्ये, फार गरजेचे. दशरथ राजा गेला, त्या रात्री सगळी अयोध्या तळमळत होती, पण भरत मात्र चितेकडे पाहून शत्रुघ्नाला मिठ्या मारून रडत होता. आज रामदादा जवळ नाही, आज लक्ष्मण जवळ नाही. दुसरा दिवस उगवला, पाच दिवस संपले, आणि वशिष्ठानं सभा बोलवली, सगळे मंत्री, तिन्ही राण्या आणि सगळेजण बसले. वशिष्ठांनी विषय मांडला, सगळ्यांना ज्ञात आहे की आता या राज्याला राजा नाही तर भरतावर जबाबदारी, की भरतानं राज तिलक करून घ्यावा. कौशल्या उभी राहिली आणि कौशल्यानं सांगितलं की आमच्या सगळ्यांचं अनुमोदन आहे, भरताला राजा बनवा, राज तिलक करा. पण भरत म्हणला, तुमचं अनुमोदन असून उपयोग काय, माझ्या बाप मला गादी देणारे कोण, त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली होती, खर तर या गादीवर माझ्या रामदादाचा अधिकार आहे. कुणाचा आहे, रामदादानं जर मला गादी दिली तर मी ती स्वीकारील, पण माझ्या वडिलांचा अधिकार काय मला गादी देण्याचा. अजून एक युक्तिवाद भरतानं केला की पहिला वर मागितला होता भरताला टीका, आणि दुसरा वर होता तापस बेस विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. पहिला वर काय होता, भरताला टीका, आणि दुसऱ्या वरानं राम वनवासाला. मग तुम्ही पहिला वर सोडला आणि दुसरा वर अंमलात आणला, पहिलं मला राजा करायचं होतं, मग मी मग ठरवलं असतं की माझ्या दादाला वनवासाला जाऊ द्यायचं का नाही द्यायचं, मी गादी घ्यायची की दादाला द्यायची. तुम्ही चुकीचा क्रम केला, याच्यासाठी मी आता ही गादी घेऊ शकत नाही. तुम्ही एक काम करा, आपण राज्याभिषेकाची तयारी करू, सगळं साहित्य घेऊन रामदादाकडे जाऊ, जिथं रामदादा आहे तिथं. जर रामदादा म्हणला गादी स्वीकार, तर मी स्वीकारायला तयार आहे. सगळ्यांना मान्य झालं, राज्यात स्वप्नात सुद्धा ज्यांना मोह तयार झाला नाही अशी 5 माणसं निवडली मंत्रिमंडळातली, त्यांच्या ताब्यात राज्य दिलं, आणि सगळेजण जिकडं राम भैया निघाला तिकडं निघाले. सगळी तयारी घेऊन तिन्ही राण्या, सगळे वशिष्ठजी, सगळे मंत्री आणि अयोध्येची जनता वनवासात राम ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं निघाली. आणि त्या वाटेनं निघाल्या बरोबर शृंगबेरपूर पर्यंत आले. पहिला निवास तमसा नदीच्या तीरावर झाला, आणि तमसा नदीच्या तीरावर पहिला निवास झाला, तिथून गंगेच्या किनाऱ्यावर आले शृंगबेरपूरपाशी. आणि शृंगबेरपूरपाशी आल्याच्या नंतर त्या गुहकानं पाहिलं, सपिल्ल लोक अपने अपने हथियार लेके खड़े रहो, ए कैकेयी का पुत्र भरत अपने भाई को मारने जा रहा है, चतुरंगी सेना लेकर जा रहा है, सब तैयार रहो,
पेड़ पे, पेड़ के पत्ते में छुप जाओ, कोई भी गंगा पार करके नहीं जाना चाहिए। सगळ्यांनी बाण लावले, सगळे भिल्ल तयार झाले, तेवढ्यात एक म्हातारा हुशार होतो, त्या म्हाताऱ्याला शिंक आली। इतना कहर शिंकर भाई, इतना कहर शिंकर भाई, इतना कहर शिंकर भाई भाई, इतना कहर शिंकर भाई भाई, कहे सबूत पेट छुपाई, कहे सबूत पेट छुपाई, इतना कहर शिंकर भाई, इतना कहर शिंकर भाई भाई, कहे सबूत पेट छुपाई, कहे सबूत पेट छुपाई। शिंक आल्या आणि शिंक आल्याबरोबर तो म्हातारा म्हटला, काहीतरी अडचण आहे, घाई करू नका, मला शिंक आली। घरात अनुभवी माणूस याच्यासाठीच पाहिजे बरं का। ए म्हातारी माणसं घरात नाही म्हणून सध्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं, चोऱ्यांचं प्रमाण वाढलं, अनुभवी माणसं घरात पाहिजे, म्हातारी माणसं घरात पाहिजे। एका म्हाताऱ्याला शिंक आली भिल्ल्याच्या, आणि खऱ्या अर्थानं त्यानं सांगितलं, थांबा, माझ्या मनात एक शंका आली। काय झालं, म्हातारा माणूस अनुभवानं युक्त असता। लोक म्हणतात साठी झाली म्हणजे बुद्धी नाटी झाली असं नाही। दारापुढं झाड असलं तर फळं देणार नाही, पण सावली दिल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या एका एका सुरकुतीमध्ये हजार अनुभव लपलेले असतात हा म्हाताऱ्या माणसाच्या। आताची पोरं, काही पोरं मुलगी पाहायला गेली, मुलगी आवडली, चंद्रासारखी अशी नक्षत्रासारखी सुंदर, आणि मुलगी आवडली, पण सगळी पोरं पोरं पाहायला गेली। त्या पोरीचा आजार होता ना, त्यानं विचारलं, का रे मुलगी आवडली का तुम्हाला, म्हणजे आवडली। त्या म्हाताऱ्यानं पाहिलं सगळी पोरं पोरं आहे, त्या म्हाताऱ्यानं विचारलं, का रे तुमच्या घरी मांजर आहे का। ते म्हणले, म्हातारं सटकलेलं आहे, याला नात मांजर सांभाळायला द्यायची का लग्न करून द्यायची। ती पोरं काही बोलली नाही। ते म्हणले, बरं, नसू द्या मांजर, आम्ही गंध लावायला येतो तुमच्या घरी। तुमच्या घरच्यांना सांगा चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळ्या करायच्या, आणि त्यात आम्हाला भोजन वाढायचं। हे पोरग म्हणलं, लग्न होत नाही, म्हातारं सटकलेलं आहे, घरी गेलं आणि गोधडी घेऊन झोपलं ते ब्लँकेट घेऊन। याही पोराचा आजार होता। तो म्हणला, बाळ्या, का रे पोर पसंत नाही का। तो म्हणला, बाबा, पोर खूप सुंदर आहे, लग्न करीन तर तिच्याशीच नाही तर संन्याशी राहील, पण त्या पोरीचा आजार फार खडूस आहे, तो पोरगी देईल असं वाटत नाही। ते म्हणते, तुमच्या घरी मांजर आहे का, आणि चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळ्या करा, आणि त्याच्यात आम्हाला जेवायला वाढला बाबा कुठं पाहिल्या का। ते म्हातारं म्हणलं, एवढंच ना, पिंट्या जीवन घे, उद्या बघू। याला वाटलं आपलंही म्हातारं सटकलं, पण अर्धम त्यजंतेस पंडिता हा, अख्खं जाण्यापेक्षा अर्ध वाचवलेलं कधी चांगलं। ते म्हणलं, म्हातारेच्या डोक्यात काय, बघू। सकाळ झाली, आंघोळ केली, देवपूजा झाली, म्हाताऱ्यानं नातवाला जवळ बोलवलं, म्हणला जा त्यांना सांग काय म्हणत होते काल। ते म्हणले, ते म्हणत होते तुमच्या घरी मांजर आहे का। बाबा, मांजरीचा पोर देण्याचा काय संबंध, म्हणले आहे। तुम्ही सगळी पोरं पोरं पाहायला गेली मुलगी, त्या बाबांना विचारायचं होतं तुला जमीन किती आहे, पण तुम्ही सगळी पोरं असल्यामुळे त्यांना वाटलं ह्या पोरं आपल्यावर धावतील, म्हणून त्यांनी विचारलं की जमीन किती। बाबा, जमिनीचा आणि मुलगी देण्याचा काय संबंध, म्हणले आहे। संबंध असा आहे की ज्या अर्थी तुमच्या घरात मांजर आहे त्या अर्थी घरात उंदीर असले पाहिजे। ज्या अर्थी घरात उंदीर आहे त्या अर्थी घरात धान्य असलं पाहिजे, आणि धान्य का एक पायली दोन पायलीसाठी उंदीर येत नाही, घरात धान्याची थडी असली पाहिजे, पोती असली पाहिजे, आणि पोती काही एक गुंठ्यातून दोन गुंठ्यात लागत नाही, काही एकर जमीन असली पाहिजे। म्हणून म्हाताऱ्याने विचारलं, घरात मांजर आहे का, त्याला विचारायचं होतं जमीन किती आहे। बरोबर बाबा, झालं, चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळ्या, म्हणले असं कर, तू जा त्यांना सांग जेवण तयार आहे, गंध लावायला या, चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळ्या तयार आहे, पण आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे येताना तुम्ही नवऱ्या मुलीला घेऊन यायचं, तिनं चाळणीनं पंक्तीत पाणी वाढायचं। काय करायचं, हे गेलं आणि निरोप सांगितला, बाबा जेवण तयार आहे, चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळ्या तयार आहे, फक्त आमच्या घरच्यांचं म्हणणं येताना नवऱ्या मुलीला घेऊन यायचं, तिनं चाळणीनं पंक्तीत पाणी वाढायचं। म्हातारं म्हणलं, गंध कधी लावायचं सांगा। ते म्हणले, का घर पाहायला यायचं नाही का। ते म्हणले, आवश्यकता नाही, ज्या अर्थी माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं त्या अर्थी माझा बाप तिथं कुणीतरी बसलेला आहे। काय झालेलं आहे, त्याला अनुभव म्हणावा। आणि ज्यावेळी शृंगवेरपूर मध्ये म्हातारा माणूस शिंकलं, त्यानं सांगितलं, थांबा रे, लगेच घाई करू नका, एका याच्यामध्ये फळं घ्या, एकामध्ये मांस घ्या, आणि हे सगळं घेऊन कंदमुळं घ्या, तीन ठिकाणी तीन गोष्टी ठेवा, आणि जाऊ द्या, मछली एका याच्यात ठेवा, मांस एका याच्यात ठेवा,
एका याच्यामध्ये फळ ठेवा आणि तीन गोष्टी जाऊ द्या. भरत कशाला स्पर्श करतो ते मला येऊन सांगा, मग त्याच्याहून ठरू पुढे काय करायचं. भरताकडं शृंगबेरपूरचा राजा गुहक हे सगळे नजराने घेऊन गेला आणि गेल्याबरोबर भरतानं कंदमुळा आणि फळाला स्पर्श केला. माताराने सांगितलं रामावर आक्रमण करायला चालला नाही, भावाच्या भेटीला चाललाय, तुम्ही बाजूला व्हा. मग सुमंत प्रधानानं शेवटी ओळख करून दिली की हा गुहक आहे, यानंच मदत केली, शेवटी नैया पार करून दिली. भारद्वाज ऋषीच्या आश्रमात पहिला मुक्काम, जसे जसे आश्रमात मुक्काम झाले तसे तसे करत अगस्तीच्या आश्रमात मुक्काम आणि भरत पुढे जाऊ लागला. ज्यावेळी वनदेवता प्रसन्न झालेली आहे, भगवंत तिथं पोहोचलेले आहेत प्रभू रामचंद्र, आणि वनदेवता प्रसन्न झालेली आहे. वनदेवतेने विचारलं प्रभू काय करू, त्यावेळी रामानं सांगितलं मी ज्या वाटेनं आलो त्या वाटेतले काटे साफ करून टाका. वनदेवता म्हणली आता तुम्ही पोहोचलात, आता काटे काय साफ करून उपयोग आहे. त्यावेळी सांगितलं काटे साफ याच्यासाठी करायचे की माझ्या भरत माझ्या भेटीला येतोय. त्यावेळी वनदेवता असं म्हटली भरताला काटे टोचू नये म्हणून एवढे प्रयत्न आहेत का, अजिबात नाही, पण या वाटेत एवढे काटे हे जर माझ्या भरताला कळाले, हे काटे माझ्या दादाच्या पायाला टोचले असतील हे जर कळाले तर माझा भरत अख्ख्या वाटेनं रडतील म्हणून काटे साफ करा. काय सांगितलं पहा किती बंधू प्रेम आहे मला सांगा. आणि ज्यावेळी भरत जी जातात इकडं चित्रकूट पर्वतावर यांचा सगळा आनंदी जीवनक्रम चालू आहे. सकाळी उठावं, देवदेवतांनी यावं, दर्शन घ्यावं, ऋषी मुनींचं दर्शन रामानं घ्यावं, बिल्लांनी यावं, कुठून तरी जंगलात फिरताना फळ आणावं. हे प्रभू बहुत मीठा फळ आहे, अरे हा पुरी जिंदगी गई भगवान हमारी घूमते घूमते इस जंगल में, इतना मीठा फल मिला नहीं, आज मिला तो आधा हमने खाया आधा आपके लिए लाया. अर्ध फळ भगवंत खातात. हे सगळं करत असताना सकाळची वेळ आहे आणि सीता म्हणते मला स्वप्न पडलो, तिन्ही राण्या दुःख असलेल्या मला दिसल्या. अगं पडत असतंय, आज भरताची मलाही आठवण येते. आणि त्यावेळेस एक भिल्ल पळत आला, महाराजजी कैकई पुत्र चतुरंगी सेना लेकर आ रहा है. त्यावेळी लक्ष्मणानं बाण सरला, आपको कहता था ना भैया ये बीज का पौधे का फल है, कैकई पौधा बीज का है और उसका फल कभी अमृत जैसा नहीं होगा, आप कहो तो एक बार में मार दूंगा. चुप रहियो लखन, मेरा भरत वैसा नहीं, आने तो दो. शेवटी मागच्या दारानं भरत आला. भरतानं लक्ष्मणाला दंडवत घातले, मग लक्ष्मणाला कळालं की माझा भरत तसा नाही. आणि मग मात्र भरताकडं पाहिलं, आमच्या रामचंद्राचं दर्शन झालं, चरणाचं दर्शन घेतलं, भरत डळडसा रडू लागला. मग वशिष्ठ आले, तिन्ही राण्या आल्या आणि तिन्ही राण्याच्या कपाळाला कुंकू पाहिलं नाही आणि रामाच्या मनामध्ये पाल चुचुकली. त्यावेळी भरताला विचारलं कस काय चाललंय, सांगितलं कुछ नाही भैया, सब कुछ खतम हो गया पिताजी, चल बसे राम 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 कह के पिताजी चल बसे. आणि मग भरतानं रामाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर भरत येताना चतुरंगी सेना लेकर आया था. आणि चतुरंगी सेना घेऊन आल्याबरोबर भरताला सांगितलं की आता तू तिलक करून घे. नाही भैया मैं तिलक नहीं कर सकता, मैं तो आपका सेवक हूं, आपके पादुका मुझे दे दे, मैं ले चलूंगा और वो सिंहासन पर रख के मैं अयोध्या का राज देखूंगा. तो भरत मिलने आ रहा है अपने राघव भैया को और भक्ति की निशानी पादुका लेकर जाएगा. प्रभु करी कृपा बावरी सादर भरत शीश धरी शीश धरी शीश पर खड़ा हूँ अखियों में पानी, शीश पर खड़ा हूँ अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, शीश पर खड़ा अखियों में पानी, शीश पर खड़ा अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी.
चरण पादुका लेकर गया अयोध्ये मध्ये भरतान सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवल्या आणि त्या राम आदेश म्हणून अयोध्येचं राज्य पाहू लागला। आजची कथा या ठिकाणी विश्राम करते। उद्या पाहू भगवंताचे 13 वर्ष चित्रकूटावर संपतील। 14 वर्ष नाशिक भागामध्ये दंडकारण्यामध्ये काढतात। उद्या शूर्पणखा वध झाल्याच्या नंतर सीताहरण होईल। सीताहरण झाल्याच्या नंतर शबरी भेट होईल। शबरीनंतर सुग्रीव भेट होईल। हनुमंताची भेट, सीताशोध, लंका दहन आणि रामराज्याभिषेक उद्याच्या कथेमध्ये आपण करू। आजची कथा या ठिकाणी विश्राम करते। आजच्या कथेसाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। त्याच्यामध्ये कल्याण कोर्टातल्या ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी महात्रे या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर भांडू पोरुण, मंगेश पवार, दीपाली पवार हे दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित आहे। कल्याण येथील ॲडव्होकेट पूनम चव्हाण यांची ननंद कविता साळुंके आणि पूनम मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या मंचरवरून खऱ्या अर्थानं आणि डोंबिवलीमध्ये एक अतिशय उत्तम हॉटेल व्यावसायिक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आदरणीय आमचे ज्यांना आम्ही हरिओमच म्हणत असतो आणि नेहमी ते हरिओम नावानंच प्रसिद्ध आहे, त्यांचे चिरंजीव हरिओम तोडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। या सगळ्यांना दंडवत। हरिभक्ती परायण महाराज, सर्व उपस्थित सर्व महाराज तुम्हाला दंडवत। खरतर आज बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित आहात। उद्या शेवटचा दिवस आहे। उद्या तुम्ही सगळेजण 6 वाजता उपस्थित राहिला तर कथा बरोबर आपण संपवणार आहोत। त्यानंतर ग्रंथ पूजन होणार आहे। उद्या इथं पूजा सुद्धा असणार आहे। अनेक कार्यक्रमांची उपस्थिती। उद्या बरोबर 9:30 आपल्याला कथा संपवायची आहे, त्यामुळे 6:00 म्हणजे 6:00 कथा सुरू होईल याची नोंद सगळ्यांनी घ्यावी। ज्या आत्ताची जी कथा होती पहिल्या भागापासून आत्ता